नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू बिल्डिंग या तुमच्या युट्यूब वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सगळ्यांना आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर एकदा आल इज वेल एवढी कमेंट करून टाका सगळ्यांचं बेसिक टू बिल्डिंग या आपल्या युट्यूब वरती सहर्ष स्वागत सगळ्यांना आवाज वगैरे येत असेल तर एकदा आल इज वेल एवढा कमेंट करून टाका आज आपलं हे पहिल्यांदाच गणिताचं सेशन होत आहे ओके आज आपलं हे पहिल्यांदाच गणिताचं सेशन होत आहे म्हणजे ऍक्च्युली आज रविवारची सुट्टी घ्यायची होती मग म्हंटल चला कामात बदल म्हणजे सुट्टी कामात बदल म्हणजे सुट्टी म्हणून आपण काय केलं रिझनिंगच्या ऐवजी म्हणलं आज एक दिवस गणित घ्यावं रिजनिंगच्या ऐवजी आज एक दिवस गणित घ्यावं ठीक आहे सगळेजण स्वस्त असताल मस्त असताल आणि आपल्या अभ्यासामध्येच व्यस्त असताल अशी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट लवकर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करून टाका लवकरात लवकर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करून टाका आपण सुरुवातीला सोपी सोपी क्वेश्चन्स बघूयात आज काहीच अवघड बघायचं नाही आहे तुमच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे एकदम सोपी सोपी उदाहरण आपण बघायला सुरुवात करूयात ओके सगळ्यांनी लवकरात लवकर मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करून टाका ओके तर बघा आज पहिल्यांदाच गणिताचं सेशन घेतोय सुरुवात म्हणजे आज सगळंच सोपं सोपं बघूयात आपण बघूयात किती लोकांना किती मार्क्स पडतात असं किती क्वेश्चन्स येतात ठीक आहे आणि आय होप की सगळ्यांनी टेस्ट सिरीज सोडवली असेल आय होप सगळ्यांनी टेस्ट सिरीजची टेस्ट सोडवली असेल ओके okay? तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी इकडं वेळ दिलेली आहे तीस तीस सेकंदामध्ये आन्सर आलं पाहिजे थर्टी सेकंदामध्ये आन्सर आला पाहिजे तुमचं एकदम सोपी क्वेश्चन्स आहेत ओके तीस तीस सेकंदात उत्तर आली पाहिजेत खूप सोपी सोपी उदाहरण आहेत बघा आज आज अवघड असं काहीच नाही ठीक आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा याच्यासाठी तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर काय होत आहे ए मायनस बी दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर ओके ए स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी ठीक आहे या पद्धतीनं एक बेसिक फॉर्म्युला आहे असं जर क्वेश्चन आलं तर त्याचं उत्तर दहा सेकंदात मॅक्सिमम दहा सेकंदात येत आहे मॅक्सिमम दहा सेकंदात येत आहे ते कसं बघा हे काय आहे चारशे चोवीस गुणिले चारशे चोवीस गुणिले चारशे चोवीस म्हणजेच हे झालं चा क्यूब ओके हे चारशे बा... एक एकशे बारा एकशे बारा एकशे बारा म्हणजे बी चा क्यूब आणि भागाकारामध्ये बघा काय आहे चारशे चोवीस गुणिले चारशे चोवीस म्हणजे वर्ग चारशे चोवीस गुणिले चारशे चोवीस म्हणजे ए बी ओके सॉरी इथं आपण मायनस लिहिलं चुकून प्लस लिहायला पाहिजे ठीक आहे आणि इथं काय हो अधिक काय झालं हे बीचा स्क्वेअर या पद्धतीने हे दिलेलं आहे मग वरच्या फॉर्म्युल्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे वरच्या फॉर्म्युल्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते कसं येईल ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी ठीक आहे तर जे नवीन आहेत जे नवीन आहेत त्यांनी काय करायचंय ए बरोबर चारशे चोवीस लिहा बी बरोबर एकशे बारा लिहा तर हे काय लो ए क्यूब मायनस बी क्यूब भागाकारामध्ये ए चा स्क्वेअर अधिक ए बी अधिक बी स्क्वेअर ठीक आहे याचा जेव्हा तुम्ही एक्सपान्शन कराल ते काय लोक एक मायनस बी दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर अधिक ए बी ठीक आहे अधिक बी चा स्क्वेअर आणि छेदामध्ये पण काय हो ए स्क्वेअर अधिक ए बी अधिक बी चा स्क्वेअर तर हे हे कटलं तर राहिलं ए वजा बी म्हणजे चारशे चोवीस वजा एकशे बारा चारशे चोवीस वजा एकशे बारा आहे किती तीनशे बारा ठीक आहे हे बघितल्या बघितल्या उत्तर आलं पाहिजे बघितल्या बघितल्या उत्तर आलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन आपल्या मित्रांना मैत्रिणींना लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करून टाका गजानन सर जे काही तुमची अडचण असेल ते कॉल करून सांगा इथं मी आता एवढ्या लाईव्ह पंधराशे पोरांमध्ये टेस्ट सिरीज ओके तुम्हाला ओपन होत नसेल तर मी कसं सांगत सांगू सांगा ठीक आहे इथं पण बघा सेम आहे हे काय होतंय ए क्यूब हे काय होतंय बी क्यूब ओके okay, आणि भागाकारामध्ये काय होतंय बघा जेव्हा असा फॉर्म्युला असतो ए क्यूब अधिक बी क्यूब तेव्हा याचं एक्सपान्शन काय येतंय हो ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी ठीक आहे जेव्हा इथं प्लस असतंय तेव्हा इथं काय येत असतंय मायनस येत असतंय तर असा क्वेश्चन बघितल्या बघितल्या उत्तर यायला पाहिजेत पाच ते दहा सेकंदात आन्सर यायला पाहिजे तर हे सेम प्रोसिजर तिथं होईल बघा याचं जे काही एक्सपान्शन आहे ते इथं येईल आणि खाली बघा इथं तुम्ही काय करणार जे कोणी नवीन असतील किंवा पहिल्यांदा बघत असतील मास्तर घाई करत नाही ना जादू करत नाही ए क्यूब प्लस बी क्यूब वरती आहे त्याचं एक्सपान्शन हे आहे आणि छेदामध्ये बघा इथं काय करा तुम्ही ए बरोबर सात लिहा आणि बी बरोबर तीन लिहा तर ही काय होईल हो ए बरोबर सात बी बरोबर तीन लिहिला तर अशा फॉर्म मध्ये येईल आणि खाली छेदामध्ये ए क्यू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी तर हे हे कटून जात फक्त राहतं काय ए अधिक म्हणजेच काय सात अधिक तीन दहा आता अशा पद्धतीचा क्वेश्चन आयुष्यात कधीही बघितला ठीक आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन आयुष्यात पुढं कधीही असा बघितला तर लगेच उत्तर आलं पाहिजे ठीके नेक्स्ट क्वेश्चन आता पाच सेकंदात आन्सर येऊ द्या सर्वांना आवाज येत आहे ईशा मॅडम तुम्ही बंद करून सुरू करा तुमच्याकडेच काहीतरी इश्यू आहे ठीक आहे तर आता याचं उत्तर काय बघा ए क्यूब आता इथं एक्सप्लेनेशन लिहित नाही सगळ्यांना बघितल्या बघितल्या आन्सर आलं पाहिजे बाबा हे शेवटी काय उरतं इथं ए अधिक बी ए अधिक बी म्हणजेच चार अधिक दोन बरोबर सहा ठीक आहे याचे बेसिक व्हिडिओ आपल्या वरती अवेलेबल आहेत बेसिक व्हिडिओ वरती अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता लवकर बाकीच्या आमदारांना व्हिडिओ शेअर करून टाका सतराशे साडे सतराशे आमदार आहेत ओके एक हजार लाईक होऊन जाऊ द्या रे पुढचा टॉपिक सुरू होण्याच्या आधी चला याचं उत्तर काय येईल पाच ते दहा सेकंदात येऊ द्या पाच ते दहा सेकंदात वेळ नाहीये लवकर लवकर चला हे फक्त सगळे आमदार येईपर्यंत म्हणून हे बेसिक घेतोय सगळे आमदार जमा होईपर्यंत म्हणून बेसिक घेतोय लवकर शेअर करून टाका बघा हे काय हो A3 -B3. का ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म मध्ये आहे तर शेवटी काय राहते इथं ए वजा बी एक आहे सहा वजा पाच म्हणजेच काय राहते रे एक ठीक आहे तर एकदम साध सिंपल सरळ क्वेश्चन पासून सुरुवात केली होती एक प्रकारचे क्वेश्चन झाले दुसऱ्या प्रकारच्या क्वेश्चन कडे जाऊयात ओके okay, पुढचा प्रश्न एक हजार लाईक होऊन जाऊ द्या जर समजत असेल तर लवकर नाहीतर स्लो जातो बघा चला आता प्रश्नांना सुरुवात करूयात चला घाबरून जायचं नाहीये घाबरायचं नाहीये हा मनहज सर नक्कीच बेसिकच्या व्हिडिओची लिंक शेअर करून टाकूयात वरती जा आणि एक प्लेलिस्ट आहे टेट नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये सगळेच उदाहरण आहेत टेट नावाची एक प्लेलिस्ट आहे बघा दोन पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता चला एवढ्या फास्ट उत्तर चला सगळ्यांचं उत्तर यायला लागलंय बऱ्याच लोकांना उत्तर कदाचित पाठ पण झालेली आहेत व्हिडिओला लाईक करून टाका आणि तोपर्यंत बाकीच्या आमदारांना बोलवायला सुरुवात करा बघा एकतर तुम्ही यांचा जो लसावी आहे यांचा जो याला ह्या चारला बाजूला ठेवा चारच काही काम नाही आहे इथं एवढंच बघा आधी या सगळ्यांच दिसायला फक्त मोठा आहे रे दिसायला मोठा आहे खूप सोपा क्वेश्चन आहे बघा कसा सोपा क्वेश्चन आहे हे जे काही आहे हे जे काही आहे ह्या सगळ्यांचा लसावी जर आपल्याला काढायचा असेल तर तो काय होईल एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच गुणिले सहा मी आधी हा क्वेश्चन याच प्रकारे सोडवलाय यावेळेस थोडं दुसऱ्या पद्धतीनं सोडूयात जर समजा आपण यांचं कॅल्क्युलेशन करून घेतलं तर हे किती होईल रे तीन दोने सहा गुणिले एक सहा चारित्रिकम बार दोने चोवीस ठीक आहे त्याच्यानंतर चार पंचवीस वीस वीस त्रिक साठ त्याच्यानंतर साहेब पंचे तीस तीस गुणिले चार वन ट्वेंटी ठीक आहे त्यांचा गुणाकार लिहून घेतलाय बाकी काहीच वेगळं करत नाहीये मग बघा मला क्वेश्चन तुम्ही एवढ्या स्टेप लिहायची गरज नाहीये पण तुम्हाला समजावं म्हणून मला थोड्याशा जास्त स्टेप लिहाव्या लागतील तर ह्या चार ला चार लिहितोय कंसामध्ये बघा एक छेद सहा अधिक एक छेद चोवीस अधिक एक छेद साठ अधिक एक छेद एकशे एक वीस या सहा चोवीस साठ आणि एकशे वीस चा लसावी किती येते रे सहा चोवीस साठ एकशे वीस चा लसावी किती येते लसावी म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला इतर सर्व संख्येनी भाग जातो लसावी म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला सर्व संख्यांनी भाग जातो एकशे वीस ला सहा न जात आहे चोवीस पाचव्या असे साठ दुने एकशे वीस चला मग त्यात सगळ्यांचा लसावी किती येते एकशे वीस मग एकशे वीस भागीले सहा केलं आलं वीस अधिक एकशे वीस एकशे वीस भागीले चोवीस केलं किती आलं पाच एकशे वीस भागीले साठ केलं दोन एकशे वीस भागीले एकशे वीस एक बघा या सगळ्यांची बेरीज जर केली चोवीस आणि पाच किती झाले हो पंचवीस आणि दोन सत्तावीस आणि एक अठ्ठावीस किती झालं चार गुणिले कंसामध्ये काय हो अठ्ठावीस भागीले एकशे वीस मग बघा मी काय करतोय चार एक चार चारित्रिकम बारा तर हे थ्री झिरो तर उत्तर किती आलं ट्वेंटी एट डिवायडेड बाय थर्टी याला जर सिम्प्लिफाईड केलात तर बघा दोनचा भाग बसतो हे किती झालं चौदा हे किती झालं पंधरा तर शेवटी काय उरतय चौदा भागिले पंधरा तर आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक ए चौदा भागिले पंधरा क्लिअर आहे प्रत्येकाला लसावी पासून सगळ्या गोष्टी हळूहळू सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ठीक आहे आपल्याकडं वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे आपण रिजनिंग वरतीच फोकस करणार आहोत पुढच्या एखाद्या रविवारी परत अजून गणित घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय सगळ्यांना समजलं असेल तर लाईक करून टाका लाईक केल्यामुळं तुमच्या मोबाईलचा रिचार्ज संपत नाही मास्तरला पैसे भेटत नाही नेक्स्ट क्वेश्चन लवकर शेअर करून टाकत चला मित्रांना मैत्रिणींना आता कुणी म्हणू नका मास्तर मला मैत्रीण नाही म्हणून लेका मित्र असेल तर मित्राला शेअर कर हा रिजनिंगच घेतो मारे मॅडम आज एक दिवस गणित घेतोय ठीक आहे आज एक दिवस गणित घेतोय पुढे रिजनिंग घेऊयात साधं सिंपल सरळ क्वेश्चन आहे बघा पण या क्वेश्चनला मी पूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला अर्ध माहिती असेल याच्यात काय असतंय बघा हे एक छेद एक वजा शेवटी काय करतो एक छेद दहा ठीक आहे एक छेद एक वजा एक छेद दहा करतो पण बऱ्याच लोकांना एवढंच माहिती असेल पण खाली असतंय फरक खाली काय असतंय फरक आणि हा फरक म्हणजेच काय असतो हो हा फरक म्हणजेच काय असतो एक आणि दोन मध्ये फरक एकचा आहे दोन आणि तीन मध्ये फरक एकचा आहे तीन आणि चार मध्ये फरक एकचा आहे नऊ आणि दहा मध्ये फरक एकचा आहे मग जेव्हा असं फरक एकचाच असतो तेव्हा आपण डायरेक्टली एक छेद एक वजा एक छेद दहा घेतो कारण खाली फरक एक लिहिला काय न लिहिला काय फरक पडत नाही ठीक आहे मग बघा दहा एक दहा वजा एक भागाकारामध्ये दहा गुणिले दहा दहा किती झालं दहा मधून एक गेलं नऊ छेद दहा हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये पण येतो अपूर्णांकामध्ये पण येतो ठीक आहे हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये पण येतो अपूर्णांकामध्ये पण येतो हा एक असा फॉर्म्युला आहे त्याच्यावरून तुमचं डायरेक्ट उत्तर येत आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय सुप्रिया मॅडम आज ऍक्च्युली रविवार असल्यानं सुट्टी घ्यायची होती पण म्हटलं चला की सुट्टी घेण्याच्या ऐवजी कामामध्ये बदल करूयात आणि रिजनिंगच्या ऐवजी गणित घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन चला इथं काय आहे बघा हे जे डॉट आहे ना हे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे समजून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता हे जे डॉट आहे ओके त्याला काय म्हणतात बघा आपलं बॉडमॉस मधलं ते ऑर आहे ऑर कंचे भागू बेब हा कविता मॅडम आता हा क्वेश्चन बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल स्लो घेऊ का बरं ठीक आहे स्लो घेण्याचा प्रयत्न करतो रमेश सर ब्लर दिसत असेल तर एकदा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या पटकन उत्तर येऊ द्या बघा सेम आहे मागचा जो क्वेश्चन होता ना मागचा जो क्वेश्चन होता ना सेम आहे मागचा क्वेश्चन हा क्वेश्चन सेम आहे इथं जे डॉट दिसतोय तुम्हाला ते काय आहे एक छेद एक गुणिले चार ओके एक छेद एक गुणिले चार अधिक एक छेद चार गुणिले सात हे ऑर म्हणजेच काय असतंय ओके ऑर बॉडमॉस मधलं ऑर वेगळं मल्टिप्लाय वेगळं इथं गुणाकाराचीच प्रक्रिया असणार आहे इथं गुणाकाराचीच प्रक्रिया असणार आहे मग याच्यात बदल काय रे बदल हा आहे की मास्तर एक आणि चार ओके जो डिफरन्स जो फरक तुम्हाला म्हटला होता तो इथं तीन आहे इथं तीन आहे इथं तीन आहे इथं तीन आहे मग फरक तीन असेल तर बघा सुरुवातीचं आपलं एक छेद एक हे जे काही आहे हे जे काही आहे एक छेद एक, एक छेद एक वजा एक छेद सोळा एक छेद एक वजा एक छेद सोळा भागाकारामध्ये काय रे फरक भागाकारामध्ये काय रे फरक फरक किती आहे इथं फरक आहे तीन फरक किती आहे तीन तर बघा सोळा गुणिले एक किती झालं सोळा वजा एक गुणिले एक एक भागाकारामध्ये सोळा गुणिले एक सोळा भागिले किती झालं तीन मग बरोबर ठीक आहे हे सोळा मधून एक गेला पंधरा पंधरा छेद सोळा भागिले तीन तर हा तीन छेद एक किंवा म्हणजे तीनच्या खाली काय नाही म्हणजे एक तर हा काय जाईल उलटून उलटून एक वरती जाईल बघा पंधरा छेद सोळा गुणिले एक छेद तीन असं होईल मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तीन एक तीन तीना पाच ए पंधरा तर हे किती होईल पाच छेद सोळा ठीक आहे पाच छेद सोळा ऑप्शन क्रमांक सी उत्तर असेल बेटा कुछ समज रहे हो नाही हो? रे का जास्त फास्ट होतंय हा फरक लक्षात घ्या एवढंच मला सांगायचंय ओके okay, पुढच्या प्रश्नाकडे जातोय नेक्स्ट क्वेश्चन आवाज येत नाही असं म्हणतायत काही जण आवाज चा प्रॉब्लेम नाहीये सर आम्हाला येतोय आवाज बघा आयबीपीएस न एक्झाम घेतल्यानंतर सिम्प्लिफिकेशन या टॉपिकला महत्व असेल सरळ रूप सिम्प्लिफिकेशन या टॉपिकला महत्व असेल आणि अशी क्वेश्चन हमकास दिसतील आणि हे खूप सोपं आहे राजा माझ्यावरती विश्वास ठेव हो, हे खूप सोपं आहे तू फक्त लक्ष दे मी समजून सांगतो इथं फक्त तुला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक दोन ए बी आणि हा फॉर्म्युला माहिती नसेल तर लेका तुझा बेसिक मध्ये लफडा आहे हा फॉर्म्युला माहिती नसेल तर लेका तुझ्या बेसिक मध्ये लफडा आहे बेसिक पासून तुला शिकावं लागेल ओके हा स्लो घेतोय स्लो घेतोय ठीक आहे थोडीशी स्पीड कमी करूयात तर हा एक फॉर्म्युला इथं महत्वाचा आहे आपल्याला कशाची किंमत काढायची हो एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर किती इथं दिलंय काय एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर तीन एक्स अधिक एक छेद एक्स ओके बरोबर तीन दिले तर बघा सातवी आठवीला असताना तुम्ही का काही क्वेश्चन ठीक आहे सातवी लेका वेळ एवढा कमी आहे ना की गणित आणि बुद्धिमत्तेलाच वेळ पुरत नाही मग सायन्स सा कुठून घेऊ रे सायन्स मला शिकवता येते पण मग सायन्सला वेळ तरी पाहिजे ना ह्यालाच वेळ पुरत नाहीये तर एक्स अधिक एक छेद एक्स एक बरोबर तीन आहे दोन्ही बाजूंचा वर्ग करून ओके दोन्ही बाजूंचा दोन्ही बाजूंचा वर्ग करून असं जर घेतलं तर बघा एक्स ओके हे काय होईल बघा या पद्धतीनं ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा वर्ग आणि हे तीनचा वर्ग हे काय होईल एक्सचा चा वर्ग म्हणजेच एचा वर्ग अधिक एक छेद एक्स चा वर्ग कुणीतरी म्हणेल एक चा वर्ग का नाही होणार एक चा वर्ग जरी लिहिलास किंवा एक जरी लिहिलास तेवढच म्हणून एक चा वर्ग लिही न लिही फरक पडत नाही अधिक दोन ए बी म्हणजेच काय रे दोन गुणिले एक काय आहे एक्स दुसरं काय आहे एक छेद एक्स ठीक आहे इथपर्यंत प्रत्येकाला कळालं बरोबर तीनचा वर्ग नऊ काहीच केलं नाही रे बाळा मी काय केलंय या कंसाचा एक्स अधिक एक छेद वग याचा वर्ग केलाय बरोबर तीनचा वर्ग केलाय ठीक आहे मग बघा दोन्ही बाजूंचा वर्ग करून ह्या तीनचा वर्ग नऊ झाला याचा जे काही वर्ग आहे ते या फॉर्म्युल्यानुसार लिहिलं रे बेसिक इकडं लिहिलंय मग हे एक्स चा वर्ग अधिक एक छेद एक्स चा वर्ग याचा वर्ग लिहिलास तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण एकच येते म्हणून लिहित नाहीये अधिक दोन गुणिले एक्स गुणिले एक छेद एक्स मग हे एक्स एक्स कटलं हे काय झालं बघा एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्स चा वर्ग आपल्याला पाहिजे काय हेच पाहिजे होतं तर याला एक कंस करून टाकून अधिक दोन बाहेर लिहितो बरोबर नऊ ठीक आहे बरोबर नऊ मग सोप्या रे ह्या दोन ला तिकडे घेऊन गेलास तर अधिक दोन आहे तिकडं जाऊन वजा दोन होईल अधिक दोन आहे तिकडं जाऊन वजा दोन होईल मग एक्स वर्ग अधिक एक छेद एक्स चा वर्ग बरोबर नऊ वजा दोन नऊ वजा दोन म्हणजे याचं किती झालं सात तर याची किंमत किती आली रे सात कळत प्रत्येकाला प्रत्येकाच क्लियर आहे समजत असेल तर थोडं लाईक तरी करून द्या रे मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत चला परत परत रोज सांगायला लावू नका एक दोघाला रोज एक प्रत्येकाने एकाला व्हिडिओ शेअर करू नाही शकत का ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जातोय चला जे संभाव्यता टॉपिक आहे बघा पहिल्यांदाच गणित घेतो आणि एकदम जर अवघड घेतलं तर कदाचित वरून जाऊ शकतंय तर यावेळेस एक टॉप यावेळेस एक व्हिडिओ घेतोय पुढच्या वेळेस जेव्हा संभाव्यता असेल त्याच्यामध्ये आपण थोडीशी लेवल वाढवूयात तर याच्यामध्ये बघा थेरीचा क्वेश्चन आहे जे काही प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी संभाव्यता प्रोबॅबिलिटी तर एखाद्या घटना घडण्याची जी काही प्रोबॅबिलिटी असते ती प्रोबॅबिलिटी नेहमी एक ते शून्य ते एक मध्ये असते सगळ्यात कमी संभाव्यता किंवा सगळ्यात कमी प्रोबॅबिलिटी म्हणजे शून्य आणि सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी म्हणजे एक तर याचं जे काही अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेले होते पण एवढे सोपे प्रश्न विचारणार नाही ना थोडीशी लेवल नक्कीच वाढेल रेले का थोडीशी लेवल नक्कीच वाढेल तर तुमचं उत्तर इथं डी होतं घटनेची संभाव्यता ही नेहमी घटनेची संभाव्यता म्हणजे काय असते मी तिला बोललो मी तिला बोललो माझ्याशी लग्न करशील का ती हो म्हणेल किंवा नाही म्हणेल ओके ती हो म्हणेल किंवा नाही म्हणेल या दोन्ही पैकी एक घटना घडेल तर ते जे चान्सेस असतात ती हो म्हणण्याचे जे, जे काही चान्सेस आहेत ओके ती काही संभाव्यता आहे त्यालाच आपण प्रोबॅबिलिटी असं म्हणतो तर याच्यामध्ये काय असतंय बेसिक सांगतो बघा ओके आधी त्याच्या आधी खात्रीपूर्ण किंवा विशिष्ट संघट घटनेची संभाव्यता असते तिला मी बोललो माझ्याशी लग्न करशील का तर ती काय म्हण हो तर म्हणेल नाही तर म्हणेल पण इथं काय म्हणले खात्रीपूर्ण किंवा विशिष्ट घटनेची संभाव्यता म्हणजे शंभर टक्के ती होच म्हणणार आहे असं वाटत असते पण तसं होत नसतंय ठीक आहे तो विषय वेगळा आहे तर बघा खात्रीपूर्ण जर असेल तर त्याची संभाव्यता एक असते आता संभाव्यता जे काही प्रोबॅबिलिटी आहे प्रोबॅबिलिटी संभाव्यता तर प्रोबॅबिलिटी बरोबर काय असतंय बघा एक नंबर ऑफ इव्हेंट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ओके सॅम्पल ओके नंबर ऑफ इव्हेंट्स बरोबर नंबर ऑफ सॅम्पल्स आता हे नेमकं काय असतं ते सांगतो ठीक आहे आता याला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही पण आय थिंक सगळेजण एवढं इंग्लिश समजू शकतात तर हे काय असते एक दोन मिनिटात बेसिक सांगून देतो रे प्रोबॅबिलिटीचं तर प्रोबॅबिलिटी जे काही असते ते शून्य ते एक मध्ये येत असते शून्य ते एक मध्ये येत असते विषय क्लिअर आणि प्रोबॅबिलिटी जे काढतो आपण तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात नंबर ऑफ इव्हेंट्स आणि नंबर ऑफ सॅम्पल्स नंबर ऑफ इव्हेंट्स आणि नंबर ऑफ सॅम्पल्स ठीक आहे तर याच्यात काय असतंय नंबर ऑफ इव्हेंट्स म्हणजे काय असतंय साध्या सोप्या भाषेत सांगतो पुस्तकी भाषेत सांगत नाही परीक्षा जवळ आहे तुझी जेवढं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करशील तेवढं जास्त समजेल नंबर ऑफ इव्हेंट्स म्हणजे काय जे आपल्याला पाहिजे जे, जे आपल्याला पाहिजे पाहिजे ठीक आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे काय असते रे ओके नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे काय असते जेवढ्या घटना घडू शकतात किंवा जेवढ्या म्हणजे जेवढे काही चान्सेस आहेत जेवढे काही चान्सेस आहेत जेवढ्या काही घटना घडू शकतात ओके घटना घडू शकतात घडू शकतात जास्ती जास्त जास्ती जास्त जास्तीत जास्त जेवढ्या घटना जा घडू शकतात आता बघा नंबर ऑफ इव्हेंट आणि नंबर ऑफ सॅम्पल आता हिची जर प्रोबॅबिलिटी काढायचं म्हटलं मी तिला लग्नासाठी विचारलं हे व्यवस्थित ऐक रे व्यवस्थित ऐक मी तिला लग्नासाठी विचारलं तर ती किती नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत बघा नंबर ऑफ सॅम्पल ती, ती एकतर हो म्हणू शकते ती एकतर नाही म्हणू शकते व्यवस्थित समजून घे बाळा ए खूप सोपा प्रश्न तुला वरती, वरती सोपा या टॉपिक वरती परीक्षेवरती विचारलं जाईल ठीक आहे खूप सोपा प्रश्न या टॉपिक वरती परीक्षेमध्ये विचारला जातो त्याच्यामुळे थोडंसं समजून घे थोडंसं समजून घे ठीक आहे तर बघा हे जे काही असतंय मी तिला लग्नासाठी विचारलं ती एकतर हो म्हणेल एकतर नाही म्हणेल ती एकतर हो म्हणेल एक नाही म्हणेल म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती आहेत मॅक्सिमम नंबर ऑफ पॉसिबिलिटी दोन आहेत एकतर हो म्हणेल एकतर नाही म्हणेल ओके म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल किती आलं दोन आणि मला प्रोबॅबिलिटी कशाची काढायचे मला प्रोबॅबिलिटी कशाची काढायची की ती मला हो म्हणेल तर दोन चान्सेस आहेत एकतर हो म्हणेल एकतर नाही म्हणेल एकतर हो म्हणेल एकतर नाही म्हणेल तर दोन चान्सेस असतील तर त्याच्यापैकी मला जे पाहिजे ती लग्नाला हो म्हणेल तो एक चान्स आहे ओके नंबर ऑफ सॅम्पल आणि नंबर ऑफ इव्हेंट इव्हेंट म्हणजे काय जे आपल्याला पाहिजे असतंय नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे जास्तीत जास्त ज्या काही घटना घडू शकतात ए बेसिक सांगतोय अजून क्वेश्चन कडे गेलो नाही एवढं सगळ्यांना समजलं का रे समजलं असेल तर थम करा ठीक आहे समजलं असेल तर थम करा रे इतकं प्रत्येकाला समजतंय जेवढं मी सांगितलंय आतापर्यंत आता प्रश्नाकडे जाऊयात हळूहळू आता याच्यामध्ये पत्त्यांचे प्रश्न असतात मग ते तुम्हाला माहिती पाहिजे की टोटल बावन्न पत्ते असतात मग सव्वीस सव्वीस वेगळे लाल काळे मग त्याच्यामध्ये ते, ते हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा डिटेल प्रोबॅबिलिटी जर वेळ भेटला तर बघू ठीक आहे मग एखादा कॉइन असेल एखादा कॉईन वर उदळला तर त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी एक तर हेड असते एक तर टेल असते एक तर छापा किंवा काटा तर दोन पैकी जे आपल्याला पाहिजे तर हे नंबर ऑफ इव्हेंट नंबर ऑफ सॅम्पल हे सगळ्यांना समजलंय अशी अपेक्षा ठेवून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाकडे जातोय ठीक आहे क्वेश्चन नीट वाचा याच्यामध्ये दोन गोष्टी माहिती पाहिजेत रे नंबर ऑफ सॅम्पल जास्तीत जास्त किती घटना घडू शकतात आणि नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे मला काय पाहिजे दोन गोष्टी आहेत ओके प्रोबॅबिलिटी बरोबर काय नंबर ऑफ इव्हेंट आणि भागिले नंबर ऑफ सॅम्पल आय थिंक अशी अपेक्षा करतो मी तुमच्या सगळ्याकडून जेवढे काही अठ्ठावीसशे त्र्याहत्तर म्हणजे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे शिक्षक भावी शिक्षक बघताय त्या सगळ्यांना हे समजलंय प्रोबॅबिलिटी बरोबर नंबर ऑफ इव्हेंट्स म्हणजे मला जे पाहिजे नंबर ऑफ सॅम्पल्स जेवढ्या घटना घडू शकतात हे एवढं समजलंय त्याच्या पुढे जर जायचं म्हटलं संचामधून संख्या निवडली गेली तर निवडलेली संख्या नऊच्या पटीत असण्याची संभाव्यता किती नऊच्या पटीत असण्याची संभाव्यता किती म्हणजेच प्रोबॅबिलिटी कितना है असा पूछ रहा है जिनको हिंदी में चाहिए संभाव्यता मितल प्रोबॅबिलिटी नऊच्या पटीतील संख्या म्हणजेच नऊ अरे बाबा थांब अरे व्हिडिओला लाईक करा रे जरा नऊ अठरा सत्तावीस छत्तीस ओके त्याच्यानंतर पंचेचाळीस आणि चौपन्न ठीक आहे एक आपलं एक पासून छप्पन्न पर्यंत नऊ पर्यंतच्या संख्या किती आहेत रे टोटल एक दोन तीन चार पाच सहा संख्या आहेत हे मला पाहिजे हे मला पाहिजे नंबर ऑफ इव्हेंट्स किती आहेत नऊ नंबर ऑफ इव्हेंट्स किती आहेत नऊ आणि एकूण नऊच्या पटीतील संख्या किती आहेत नऊच्या पटीतील संख्या आहेत नऊ आणि आपल्याला जे काही मॅक्झिमम नंबर ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ हे भेटणार आहेत ओके एक पासून छप्पन्न पर्यंतच्या ओके ते किती असणार आहे तर ओके एक पासून छप्पन्न पर्यंत संचा संख्या निवडली तर हे किती होईल हे किती होईल आपल्याला विचारलंय तर बघा ते किती येईल छप्पन येईल का ओके नंबर ऑफ सॅम्पल किती असतील मला सांगा नंबर ऑफ सॅम्पल किती असतील पटकन सांगा संचामधील संख्या निवडली गेली तर निवडलेली संख्या नऊच्या पटीत असण्याची संभाव्यता किती दोन दोन चार सॉरी सहा लिहायचं होतं तिथं नऊ लिहिलं गेलं एक सेकंद सहा लिहायचं होतं तिथं नऊ लिहिलं गेलं हे सहा झाले अरे इसको क्या हो रहा है <popular> तर नंबर ऑफ सॅम्पल किती असतील सांगा नंबर ऑफ सॅम्पल हा हा नंबर ऑफ सॅम्पल किती आहे तर छप्पन्न नंबर ऑफ सॅम्पल किती आहे छप्पन्न नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे जे मला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा आणि नंबर ऑफ सॅम्पल एक ते छप्पन्न पर्यंतच्या संख्या म्हणजे सहा भागीले छप्पन्न ओके साधं सिंपल काय कर मग ओके दोनचा भाग मित्रिक सहा त्याच्यानंतर याला दोनचा भाग अठ्ठावीस याला काय होते अठ्ठावीस तीन छेद अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक बी येईल सगळ्यांना समजलं का सगळ्यांना समजलं का रे बाबा नंबर ऑफ इव्हेंट काय असतंय नंबर ऑफ सॅम्पल काय असतं मॅक्सिमम नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आणि जे आपल्याला पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे इथपर्यंत समजलं असेल तर थम करून द्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढचा प्रश्न सोडवा फास्ट येऊ द्या एकदम सोपे क्वेश्चन घेतोय अवघड काही शिकवत नाहीये रे खूप सोपं सोपं शिकवतोय तुला खूप सोपं सोप्प शिकवतोय थोडं थोडं समजलं तर पूर्ण समजेल पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्यामधून या दृश्पणे निवडलेली संख्या अविभाज्य निवड संख्या असल्याची संभाव्यता आता सगळ्यात आधी ओके अविभाज्य संख्या एक ते पंचवीस एक ते पंचवीस पर्यंतच्या काय प्रोबॅबिलिटी बरोबर नंबर ऑफ इव्हेंट नंबर ऑफ नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर नंबर ऑफ सॅम्पल ठीक आहे तर आपल्याला काय पाहिजे अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस त्याच्यानंतर तेवीस तर हे चार चार आठ आणि एक नऊ तर टोटल नंबर ऑफ इव्हेंट झाले नऊ नंबर ऑफ सॅम्पल्स किती पंचवीस नैसर्गिक संख्या नऊ भागिले पंचवीस ए नऊ भागिले पंचवीस समजत अरे सात कस काय म्हणतंय रे हे ओके नऊ भागिले पंचवीस ह्या नऊ संख्या जे पाहिजेत अविभाज्य संख्या नंबर ऑफ सॅम्पल ट्वेंटी फाय ठीक आहे कळालं का रे प्रत्येकाला चला एकोणतीसशे त्र्याण्णव तीन हजार आमदार आज तरी येतील का पुढचा प्रश्न फास्ट येऊ हो द्या थोडस फास्ट येऊ हो द्या राजांना उत्तर अरे इकडं तिकडे शेअर करा पटकन नऊ तीन हजार आमदार येऊन जाऊ द्या लेक्चरला पटकन फास्ट ठीक आहे बघा इथं बघा मधून यादृच्छिकपणे निवडलेल्या संख्येची तीनच्या पटीत असणारी संभाव्यता तीनच्या पटीत असणाऱ्या संख्या किती बघा आधी तीन आहे ओके तीन त्रिक नऊ आहे पंधरा आहे म्हणजे टोटल तीनच्या नंबर ऑफ काय आपलं प्रोबॅबिलिटी बरोबर नंबर ऑफ इव्हेंट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे जेवढ्या काही संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती संख्या आहेत आठ त्याच्यापैकी आपल्याला पाहिजे त्या संख्या किती आहेत तीन तीन छेद आठ ओके किती संख्या आहेत आणि आपल्याला पाहिजे असलेल्या संख्या किती ठीक आहे तीन हजार आमदार येत आहेत अपक्ष ओके okay, अपक्ष छोटे मोठे पक्ष सगळ्या पक्षातल्या आमदारांना बोलून घ्या पटकन एकोणतीसशे शहाण्णव वरती दिवस आला तीन तीन हजार वरून ठीके हे आजची बात नाही आहे रे कालच्या पेक्षा आज जास्त आजच्या पेक्षा उद्या जास्त पाहिजे दहा दहा नच प्रगती होऊ द्या पण प्रगती होऊ द्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय चला तीन हजार सतरा सगळ्या तीन हजार सतरा आमदारांचं बेसिक टू बिल्डिंग या युट्यूब चैनल वरती सहर्ष स्वागत धन्यवाद मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे असाच विश्वास तुमचा असू द्या हा पार्टी वाढत आहे बघा फासा फेकताना स्पष्ट फाशाची तीन संख्या मिळण्याची संभाव्यता किती प्रोबॅबिलिटी ओके प्रोबॅबिलिटी बरोबर बघा किती आहे प्रोबॅबिलिटी बरोबर काय होईल हो, नंबर ऑफ इव्हेंट डिवाइडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल नंबर ऑफ इव्हेंट बरोबर नंबर ऑफ सॅम्पल नंबर ऑफ इव्हेंट काय असतात बघा एकूण जे डायस असते त्याला सहा बाजू असतात जे डायस असते त्याला एकूण सहा बाजू असतात म्हणजे सहा पैकी काही येऊ शकत आहे आणि तीन येण्याचे चान्स सहा पैकी एक म्हणजेच एक छेद सहा मग आता इथं एकच डायस दिलाय पहिला दिवस आहे फक्त याला समजू दे की प्रोबॅबिलिटी काय असते म्हणून मग दोन डायस असतील तर तीन डायस असतील तर ठीक आहे या पद्धतीने एकदम बेसिक वाले जे काही प्रोबॅबिलिटी आहे ते घेतलंय एवढं जरी आलं तरी परीक्षेत एखादा प्रश्नाला तर सोडू नका जर वेळ भेटला परीक्षा चुकून मागं पुढं झाली चार आठ दिवस तर अजून एखादं लेक्चर डिटेलमध्ये घेऊयात तर याचं उत्तर येतं एक छेद सहा नेक्स्ट सला फास्ट उत्तर प्रश्न परीक्षे ओके विचार ले, ले हिंदी में भी बोलिएगा कोशिश तो करते हैं, मगर हिंदी थोड़ा थोड़ा गड़बड़ा जाते हैं। उसीलिए हिंदी में बात नहीं करते हैं। स्पष्ट बहुमत है ठीक है आज रविवार आहे म्हणून रिझनिंगला सुट्टी देऊन गणित घेतोय आज रविवार आहे म्हणून घेतोय बघा काय असते रे एक सिंपल नियम आहे सिंपल नियम आहे एरेस टू एक्स असेल बरोबर ए रेस टू वाय असेल किंवा इथं एक्स आणि वाय लगेच घेण्यापेक्षा आपण काय करूयात एरेस टू एक्स असेल आणि ए रेस टू टू असेल पाया जर समान असेल तर एक्स बरोबर काय होतंय दोन असा नियम आहे घातांक घातांक या टॉपिक बदल हे उदाहरण आहे घातांक या टॉपिक मधलं हे उदाहरण आहे मग हे चौसष्ट आहे चौसष्ट बदल्यात मी काय लिहितो चार चा घन म्हणजे चौसष्ट चार चा घन म्हणजे चौसष्ट तर या चौसष्ट बद्दल मी काय लिहिलं रे चार चा घन ओके मग कंसात हे तीन वजा एक्स बरोबर चारचा सहा एक्स मग बघा हे चार आहे हे चार आहे पाया समान आहे पाया समान आहे तर इथं काय होईल बघा हे तीन कंसामध्ये तीन वजा एक्स तीन वजा एक्स बरोबर सहा एक्स तीन कंसामध्ये घेऊन चला हे किती झालं नऊ वजा तीन एक्स बरोबर सहा एक्स तर हे वजा तीन एक्स जर तिकडे गेलं हे इकडं वजा आहे तिकडे गेलं तर अधिक होत बाळा मग बघा नऊ बरोबर नऊ एक्स झालं तर एक्स ची किंमत एक्स बरोबर नऊ भागिले नऊ तर एक्स बरोबर आलं एक ठीक आहे सगळीच्या सगळी प्रश्न टेट या परीक्षेत विचारलेली आहेत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी लवकर सोडवा लवकर सोडवा थोडं फास्ट घेऊ का बरं ठीक आहे थोडस फास्ट घेतो थोडस फास्ट घेतो जास्त नाही थोडस फास्ट घेतो ए, विचार करून उत्तर दे काही देऊ नकोस बाळा थोडस विचार करून उत्तर दे नुसतं ए म्हणतंय बी म्हणतंय काही म्हणते रे हे बघा बाराशे शहाण्णव जे काही आहे बाराशे शहाण्णव जे काही आहे ते कशाचा चौथा घात असू शकते कधी पण हे जे इथं दिलेलं आहे तर हे कशाचा तरी चौथा घात असणार असं एक सिंपल कॉमन सेन्स आहे सिंपल कॉमन सेन्स आहे त्याच्यानंतर दुसरा एक कॉमन सेन्स असा आहे याच्या शेवटचा एकक स्था एकक स्थानचा अंक सहा आहे बघा एकतर चारचा जर तुम्ही वर्ग घन करत गेलात तर काही गॅरंटी नाही पण सहा ही अशी संख्या आहे सहाचा पहिला घात सहा सहाचा सहा दुसरा घात छत्तीस सहाचा तिसरा घात ओके दोनशे सोळा सहाचा चौथा घात एक दोन नऊ सहा सहाचा पाचवा घात बाकीचं मला माहिती नाही पण शेवटी सहा सहाचा सहावा घात बाकीचं मला माहिती नाही पण शेवटी सहा सांगायचा सा विषय एवढा आहे एवढी एक गोष्ट एक्स्ट्रा लक्षात असू दे सहाचा कितवा पण घात कर सहाचा कितवा पण घात कर त्याच्या एक सहा येते त्याच्यामुळं मी सगळ्यात आधी सहाला ला ट्राय करतो सहाचा घन दोनशे सोळा मला माहिती आहे सहाचा जर चौथा घात घ्यायचं म्हणजे दोनशे सोळा गुणीले सहा केलं सहा सहा छत्तीस ला सहा ला तीन सहा एक सहा सहा आणि तीन नऊ सहा दुने बारा तर सहाचा चौथा घात असतय बाराशे शहाण्णव सहाचा चौथा घात असतय बाराशे शहाण्णव त्या बाराशे शहाण्णव बद्दल मी सहाचा चौथा घात लिहिला हे कंसाच्या बाहेर एक शे चार जशाच तसं लिहिलं मग सहा हे चार हे चार गेलं तर फक्त राहिलं सहा तर याच उत्तर येत आहे सहा क्लिअर आहे प्रत्येकाला लय सोपं रे अरे हे कसं उत्तर येतंय रे बाबा ठीक आहे कस उत्तर येतल का तुझ ठीक आहे ए उत्तर कधी आलं असतं बघ रे ए ए उत्तर कधी आलं असतं बघ जर दोनशे छप्पन्न चा घात दोनशे छप्पन्न चा घात एकशे चार असलं असतं तर उत्तर ये आलं असतं रे चारचा चौथा आपलं चार जे काही आहे चारचा तिसरा घात चौसष्ट चारचा चौथा घात किती होत रे दोनशे छप्पन्न ठीक आहे तर इथं काय झालं असत चारचा चौथा चार चार ओके मग हे एक हे गेलं असतं हे गेलं असतं चार उरलं असतं दोनशे छप्पन असं असत कळतंय ओके नेक्स्ट क्वेश्चन चला पटकन मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत चला रे आजच्या पेक्षा उद्या संख्या जास्त उद्यापेक्षा परवा त्रिकोणाचा प्रश्न घेणार आहेत ना कोणत्या त्रिकोणाचा प्रश्न सर बघा सिंपल एक गोष्ट आहे बेसिक ओके वर्गमुळात एक्स गुणिले वर्गमुळात एक्स असं जर असेल तर हे काय होतं रे एक्स वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच असेल तर हे काय येत आहे पाच एवढं कळतंय का रे बेटा तुला मग बघ ओके मग बघ ठीक आहे बघा चारचा घात वर्गमुळात एक्स आणि त्याचा घात वर्गमुळात एक्स आपल्याकडे एक नियम आहे रे घातांकाचा नियम ओके एक्स चा घात ए कंसाचा घात बी असेल तर काय होत आहे एक्स चा घात ए बी होत आहे या दोघांचा गुणाकार मग ह्या एक्सचा आणि एक्स चा गुणाकार होणार रे एक्स आणि आणि एक्सचा गुणाकार होणार मग फोर रेस टू काय येईल एक्स कारण काय वर्गमुळात एक्स आणि वर्गमुळात एक्स बरोबर वर काय येत एक्स हे झालं एक बेसिक त्याच्यानंतर दोनशे छप्पन चारचा चौथा घात किती असतंय दोनशे छप्पन मग हे फोर एस टू एक्स झालं हे फोर एस टू फोर झालं इक्वल टू फोर साधा सिंपल सरळ आहे बेसिक माहिती असलं तर उत्तर येत आहे नाहीतर उत्तर जमत नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ का रे बाळा समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तीन हजार दोनशे आमदार आहेत ठीक आहे आणि एक अजून एक गोष्ट तुम्ही सगळे शिक्षक लोक आहात ओके कदाचित नव्वद टक्के लोकांपेक्षा माझं वय कमी आहे ठीक आहे माझ्यापेक्षा सगळेजण मोठे असतात आता लाईक करून टाक रे बाळा शेअर करून टाक रे ओके समजलं का रे असं म्हंटल तर कुणी पण मनावर घेऊ नका ही बोलण्याची एक लकब आहे मान्य आहे की तुम्ही सगळेजण शिक्षक आहात बोलताना तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे ओके माझ्या मनात तुमच्याबद्दल शंभर टक्के रिस्पेक्ट आहे परंतु तू ते शिकवतानाची एक लकब आहे त्याच्यामध्ये मद, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात तर ह्या भावना तुम्ही समजून घेताल अशी अपेक्षा ठीक आहे कुणीही इगो हर्ट करून घेऊ नका नाहीतर तर मास्तर कुठ बी करणे का था मग इगो हर्ट नाही करणे का था ठीक आहे नेक्स्ट आणि कुठले कुठले प्रश्न सोपे घेतोय कुठले कुठले अवघड घेतोय टेन्शन घ्यायचं नाही आलं नाही आलं तर टेन्शन घेऊ नका लेक्चर झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला पाहिजे मला हे नाही आलं मला ते नाही आलं याच टेन्शन नाही आलं पाहिजे ओके धन्यवाद तुम्ही लाईक पण केलं आणि शेअर पण केलं अरे राजा सिम्प्लिफिकेशन मध्ये हे सुद्धा घेतू सिम्प्लिफिकेशन मध्ये हे आपलं घातांक सुद्धा धरलं तरी चालतंय त्रिकोण घेतो सगळ घेतो शौर्य सर अभी जो पढ़ा रहा है वो सीखो जब मैं एक पढ़ा रहा है तो दूसरे चीज की बात मत करो गणेश सर मैं सगळच घेतो सरल रूप घेतो अपने क्या जेवड़ा वेड़ है त्या वेड़ मध्य जास्त जसं घेता जस्ट है तसं घेतो बघा थोडस सा बेसिक सांगून देतो लवकर आन्सर येऊ द्या बऱ्याच लोकांचं आन्सर यायला लागलंय तसं तर <coughs> बऱ्याच लोकांचं आन्सर यायला लागलाय ठीक आहे थोडस सा बेसिक सांगतो थोडस सा बेसिक सगळ्यात आधी बघा ओके चार चा घन किती असतंय चौसष्ट चार चा घन किती असते चौसष्ट आणि समजा दहाचा वजा एक घात असेल दहाचा वजा एक घात असेल याचा जर घन केला तर ते किती होत आहे दहाचा वजा तीन होत आहे दहाचा वजा एक असेल त्याचा घन केला तर काय होत आहे दहाचा वजा तीन घात होतोय बेसिक आहे रे बेसिक आहे ठीक आहे आणि बघा जर आता हे असंच याला काय केलं मी चार गुणीला दहाचा वजा एक केलं आणि कंसाचा जर घन केलं तर हे कस बेसिक सांगतोय रे नीट लक्ष दे ए बेसिक सांगतोय चार चा घन केलं तर हे येत आहे चौसष्ट गुणिले दहाचा वजा तीन घेतलं तर याला जर लिहायचं म्हटलं चा घात वजा तीन असेल तर तीन संख्येच्या नंतर दशांशाच्या नंतर तीन संख्या येतात हे शून्य सहा चार हे असं येत ओके बेसिक सांगतो रे बाळा ठीक आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे शून्य पॉइंट चारचा जो काही घन असणार आहे तो शून्य पॉईंट शून्य सहा चार असणार आहे हे बाळा हे समजते का वगैरे हे बाळा हे समजतंय का बघ बेसिक सांगण्याचा प्रयत्न करतोय बेसिक सांगण्याचा प्रयत्न करतोय अपेक्षा करतोय की तुला समजेल खूप अवघड वाटू दे प्रॉब्लेम नाही मी तुला टप्प्या टप्प्यानं समजवतो घातांकामधलं हे आजचं सगळ्यात अवघड क्वेश्चन आहे इव्हन जे दोन हजार सतराला घातांक विचारले होते त्याच्यामधलं हे म्हणजे एक दोन क्वेश्चन अवघड होते त्याच्यातलाच हा एक आहे ठीक आहे तर बघा हे असं शून्य पॉईंट शून्य सहा चार येत म्हणजेच मी काय करतो बघा म्हणजेच मी काय करतो ओके शून्य पॉइंट चारचा चा जो काही घन आहे याला मी कसं लिहू शकतो शून्य पॉईंट शून्य सहा चार त्याच पद्धतीनं शून्य पॉईंट ओके शून्य पॉइंट चारचा जो चौथा घात असणार त्याला काय मिळणार चारचा चौथा घात दोनशे छप्पन्न असतो दशांशाच्या नंतर चार आहे दशांशाचा पण हे म्हणजे दशांशाच्या नंतर चार संख्या तर हे असं येतं हे आहे बेसिक हे तुला समजायला पाहिजे बाळा हे तुला समजायला पाहिजे हे समजलं तरच पुढचं समजेल ठीक आहे मग बघा हे असं आहे तर याच्याबद्दल मी काय लिहिणार रे याच्याबद्दल काय लिहिणार शून्य पॉइंट शून्य पॉइंट चार चा घन ठीक आहे याच्याबद्दल काय लिहिणार रे शून्य पॉइंट चार शून्य पॉइंट चार चा चौथा घात आणि हा कंसाचा घात किती आहे दोन इथं पर्यंत सगळ्यांना समजलं तर थम करून द्या अगर या तक समजे होतो जल्दी थम करतो मग बघा याच काय होत शून्य पॉइंट चार चा घात तीन गुणिले शून्य पॉईंट चार चा घात सात बरोबर शून्य पॉइंट चार चा घात यन ओके गुणिले आता हे चार बर दोन्ही आठ लिहून घेतो म्हणजेच शून्य पॉइंट चार चा घात आठ इथं पर्यंत आशा करतो की सगळ्यांना समजलंय नसेल समजलं तर हळूहळू नंतर एकदा रिपीट बघून घ्या ओके नसेल समजलं तरी हळूहळू नंतर एकदा रिपीट बघून घ्या मग बघा पाया समान आहे पाया समान असेल ओके okay, पाया समान असेल गुणाकार असेल तर या दोघांची काय होते बेरीज पाया समान असेल ओके okay, गुणाकार असेल तर या दोघांची घातांकाची काय होते रे बेरीज एरेस टू एक्स ओके इन टू एरेस टू वाय देन काय होत रे रेस टू एक्स प्लस वाय लहानपणी शिकलंय रे तू आठवण्याचा प्रयत्न कर लहानपणी शिकल रे तू ठीक आहे मग बघा हे गेलं हेला काढून टाकूयात बाजूला सगळ्या गोष्टी एकदाच फळ्यावरती ठेवू शकत नाही मग हे काय होईल बघा शून्य पॉईंट चार चा घात हे तीन अधिक सात झालं दहा बरोबर शून्य पॉईंट चार चा घात एन ओके त्याच्यानंतर हे शून्य पॉइंट चार चा घात आठ आहे ठीक आहे शून्य पॉईंट चारचा घात आठ आहे आता बघा इथं काय आहे ह्या ला आता यांना जशास तसं आपण जर लिहून घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे हे याचा पाया कसा आहे बघा याचा पाया शून्य पॉईंट चार याचा पाया शून्य पॉईंट चार याच्या चा पाया शून्य पॉईंट चार मग मी काय करतो दहा बरोबर एन ओके इथं गुणाकार आहे तर या दोघांची काय होईल बेरीज तर ह्या आठला इकडे घेऊन आलं तर दहा मधून दो आठ गेले किती राहिले एन बरोबर दोन क्लिअर आहे प्रत्येकाला सगळ्यांना समजतंय अशी अपेक्षा हे जे प्रोसेस आहे ते तुम्ही आधीही करू शकला असतात पण मला सगळ्यांना व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करतोय सिटिंग अरेंजमेंट मध्ये वेगवेगळे प्रश्न असतात एक प्रश्न जर दोन नंबर असेल तर दुसरा दहा छत्तीस असे कोठेही येतात सुनील खाडे सर हो तसेच येतात आपलं अनालिसिस केलेले आहेत बघा ते बघून घ्या एक क्वेश्चन दहाव्याला एक क्वेश्चन शहात्तर एक एकशे शेहेचाळीस असं आहे ठीक आहे क्लिअर आहे प्रत्येकाला समजले रे प्रत्येकाला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ का हे थोडासा वाला क्वेश्चन आहे वाला क्वेश्चन आहे वाला क्वेश्चन आहे थोडस व्यवस्थित लक्ष द्या पुढच्या प्रश्नाकडे जातोय देवेंद्र सर मला माहिती आहे तुम्ही बाळा नाही तुम्ही बाळाचे बाप आहात ठीक आहे देवेंद्र सर म्हणतायत आम्ही बाळा नाही बाळाचे बाप आहात ठीक आहे ते मी आधीच बोललो की बोलण्याची एक लकब असते प्रत्येकाचे ठीक आहे मोदी मोदीजी बोलते है मेरे भाई और बहनों ठीक है वैसे हम बोलते है बाळा लेकरा आईकडे रे लक्ष दे रे ठीक आहे बोलण्याची लक जास्त मनाला लका लावून घेऊ काय शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या पुढचा प्रश्न ठीक आहे पुढचा प्रश्न सोडवा तुमच्यासाठी आहे हा बघा हे आपला टेस्ट सिरीज सुरू आहे काल तुम्हाला आई थिंक सांगितलं आज पण टेस्ट सिरीज झाली आजची पण टेस्ट सिरीज फ्री होती आजची पण टेस्ट फ्री होती तर सगळ्यांनी टेस्ट द्या आजची ज्यांनी सोडवली नसेल त्यांनी पी वरती सोडवण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट ठीके बघा हे काय असं हो, यम वन इंटू टी वन इंटू डी वन भागाकारामध्ये डब्ल्यू वन ठीक आहे इज इक्वल टू यम टू इंटू टी टू इंटू डिवायडेड बाय डब्ल्यू टू ठीक आहे एक मिनिट हा क्वेश्चनचा आन्सर सगळ्यालाच येत असणार आहे या प्रश्नाचं उत्तर सगळ्याला येते मला माहितीये हा प्रश्न खूप सोपा आहे रे पण मी काय सांगतोय बघून घे ठीक आहे अशा पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये हा एक फॉर्म्युला आहे लय काय अवघड नाही का हे वन म्हणजे काय माणसांची संख्या माणसांची संख्या ठीक आहे आणि समजा कुठल्या कुठल्या क्वेश्चन मध्ये असं देत आहे की ते व्यक्ती आठ तास काम करत होते दहा तास काम करत होते हे काय आहे टाइम हे डी वन म्हणजे काय आहे वेळ पण हे जर डब्ल्यू वर्क दिलं तर ते खाली वर्क समजा एखादे दहा व्यक्ती मिळून ओके okay, शंभर झाडे लावताय वर्क जर सांगितलं तर ते वर्क असं खाली येतंय केलेलं काम जर सांगत असेल तर ते खाली येत आहे ठीक आहे आणि हे एम टू टी टू डी टू हे काय हे पहिल्यांदा असलेले माणसं हे नंतर असलेले माणसं असा एक फॉर्म्युला आहे याच्यावरतीच सगळं काही असतंय ओके okay, याच्यावरतीच सगळं काही असतंय एम वन टी वन डी वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू टी टू डी टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू मग इथं काय दिलंय बघा पाच मुली एक ड्रेस नऊ दिवसात कशीदा करतात म्हणजे काहीतरी त्याची प्रोसेस असेल आपल्याला काही देणं घेणं नाही तर तेच काम करण्यासाठी तीन मुली घेतल्या दिवसांची संख्या किती हे काय आहे एम वन हे काय आहे डी वन म्हणजे किती दिवस लागतील हे काय आहे एम टू माणसांची संख्या मग इथं काय बघा एम वन इन टू डी वन बरोबर एम टू इन्टू डी टू आता एखाद्याला इंग्लिश येत नसेल तर त्याला हे जसं काही जास्त अवघड शिकवतंय माणसं असं वाटत असेल पण असं काही नाही रे बाबा हे सोपंच आहे तू जसं सोडवत असेल तसं सोडव हे एम वन पाच मुली आहेत ओके डी वन नऊ दिवस आहेत एम टू म्हणजे तीन मुली असतील तर किती दिवस लागतील असं म्हंटलय तर बघ राजा तीन एक तीन तीन ती एक नऊ तर हे किती होईल तीन पाचए पंधरा म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये जे काही दिवस असणार आहेत फिफ्टीन डेज लागणार आहेत क्लिअर ओके नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम मध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी पेपर पण अलाउड आहे का ते स्वतः देतात प्राची मॅडम ते देतात तुम्हाला पेपर देतात पेन देतात पाणी देतात सगळं देतात ते आपण फक्त डोकं ठिकाण्यावरती ठेवून तिथं बसायचं घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही व्यवस्थित okay, नेक्स्ट क्वेश्चन ओके सेम क्वेश्चन आहे बघा ठीक आहे तोच क्वेश्चन आहे का रे सहा नऊ नाही वेगळा आहे सगळ्यांना कळालं का रे बाबा ए, आता पुढचा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा हे समजलं असेल तर पुढचा प्रश्न सोडवायचाय हे सगळे टेटला विचारलेले प्रश्न घेतोय टेटला विचारलेले प्रश्न घेतोय पुढचा प्रश्न फक्त शब्दांमध्ये फिरवलंय बघा हे बघा तुमचे दुसरे काही प्रश्न असतील तर ते शेवटी विचारा प्लीज इथं फक्त ऑप्शन आले पाहिजेत समजलं नाही समजलं स्लो फास्ट एवढ्याच कमेंट पाहिजेत रिकामा दुसरं टेस्ट सिरीज कशी अरे तुला नंतर सांगतो लेखा कसं टेस्ट सिरीज जॉईन करायची आत्ता कशाला मध्ये तू टाकतो परत परत फक्त उत्तर येऊ द्या दुसरं काहीच इथं बोलू नका शेवटी सगळं सांगतो तुला बाबा तुझ्यासाठीच टेस्ट सिरीज ठेवली ना रे ठीक आहे एक्स मानून करा लगेच उत्तर येत आहे बघा एक काम काही कर्मचारी काही कर्मचारी म्हटलंय म्हणजे <coughs> माणसांची संख्या दिलेली नाहीये शंभर दिवसामध्ये पूर्ण करतात शकतात तरीही दहा कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे एकशे दहा दिवस झाले मग हे जे सगळ्या सुरुवातीला काही कर्मचारी म्हटलंय तर सुरुवातीचे जर लोक एक्स पकडले ओके तरीही दहा कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे म्हणजे नंतर एम टू काय होईल रे तुझा एक्स वजा दहा होईल कारण दहा लोक का गैरहजर आहेत सुरुवातीला एक्स माणसं असतील ए एका सुरुवातीला एक्स माणसं असतील तर दहा माणसं जर गैरहजर असतील तर एक्स वजा दहा माणसं झाली ओके सोप बाकीचं ओके इथं काय दिलंय एकशे दहा दिवसात पूर्ण झाले म्हणजे डी टू दिलाय तुला आणि विचारलंय काय मूळ संख्या किती होती ओके कामगारांची मूळ संख्या किती होती एम वन ओके डी वन बरोबर एम टू डी टू हे मूळ कामगार हे नव्याने आलेले कामगार मूळ जे काही कामगार आहेत ते जर समजा एक्स असतील ओके तर शंभर दिवसामध्ये पूर्ण होत आहे काम ओके बरोबर इथं काय होईल रेजे दहा लोक गैरहजार आहेत तर एक्स वजा दहा घे ओके इथं डी टू म्हणजेच किती आहे एकशे दहा दिवसात पूर्ण होत आहे ओके आता शंभर नकोच ठेवू शंभर न गुणाकार नको करत बसू कॅल्क्युलेशनचा आधीच प्रॉब्लेम आहे मग बघा हा शून्य गेला हा शून्य गेला ठीक आहे हे किती झालं दहा गुणिले एक्स दहा एक्स बरोबर अकरा न कौसात गुणलं अकरा एक्स वजा अकरा गुणिले दहा एकशे दहा मग हे एकशे दहा वजा आहे ह्या वजा एकशे दहा इकडे घेऊन या हे दहा एक्स अधिक आहे तिकडे घेऊन जा मग हे किती झालं एकशे दहा बरोबर अकरा मधून दहा एक्स गेले एक्स तर एक्स ची किंमत काय झाली रे एक्स कामगारांची मूळ संख्या विचारले म्हणजे हे एक्सची संख्या विचारलेली आहे जी की एकशे दहा आहे ए बाळा समजते का रे ए बाळा समजते का किंवा ए बाळांच्या बापांना समजते का ठीक आहे विनोदाचा भाग आहे विनोदाचा भाग आहे ओके काही लोक म्हणतायत की मास्तर आम्ही बाळ नाही आम्ही बाळाचे बाप आहोत म्हणे ठीक आहे बाबा ए बाळा आणि ए बाबा समजते का बघ ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जातोय नेक्स्ट क्वेश्चन चला सेम क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन आहे सोडवा सोडवा फास्ट सोडवा फास्ट सोडवा हा बाळाची मम्मी पण भो बघ बग, बाबा बघा ओके मम्मी पप्पा ओके बाळा बाळा बाबा आई सगळेच बघा समजते का बघा सांगा पटकन ठीक आहे बघा विशिष्ट संख्येने पुरुष एक काम साठ दिवसात पूर्ण करतात विशिष्ट संख्या म्हटलेली आहे संख्या दिली नाही ही जर एक्स पकडली ओके हे काय दिलंय डी वन दिलंय हे काय दिलं एम वन ठीक आहे जर तेथे ते आणखी आठ पुरुष आले आपल्याला विशिष्ट संख्या म्हटलंय हे आठ पुरुष आले म्हणजे किती झाले आधीचे एक्स अधिक आ ओके okay, आधी जर एक्स होते तर नंतर झाले अधिक आठ आता कुणी कुणी म्हणते ची पद्धत सोडून अरे कुठं सोपी पद्धत जर एक्स असेल तर ना एक्स आपलं काय जाते ची पद्धत न सोपी उत्तर येत असेल घ्यायचं एक्स जायचं पुढं ठीक आहे तर त्या कामाला पूर्ण व्हायला दहा दिवस कमी लागत ठीक आहे आधी साठ दिवस लागत होते ओके डी वन साठ दिवस लागत होते दहा दिवस कमी म्हणजे पन्नास दिवस लागतात ए लेखा समजतंय का क्वेश्चन नीट वाच या क्वेश्चन मध्ये काहीच नाही मग बघा एम वन डी वन बरोबर एम टू डी टू एम वन डी वन बरोबर एम टू डी टू मग एम वन किती आहे रे ओके वन वन एम वन किती आहे एक्स डी वन किती आहे रे साठ ठीक आहे बरोबर एम टू किती होतं रे एम टू किती होत एक्स अधिक आठ ओके दिवस नंतरचे दिवस पन्नास हे काय लिहितोय ते कळते का रे बाळा ओए बाळा बाबा समजते का मी काय लिहितोय मग बघा हा शून्य गेला हा शून्य गेला मग हे किती राहिलं सहा गुणिले एक्स हे झालं सहा एक्स बरोबर पाच न कंसात गुणा पाच एक्स अधिक आठापनचे चाळीस अठापनचे चाळीस हा पाच एक्स ला इकडे घेऊन आलं तर एक्स बरोबर किती रे चाळीस ओके जे सुरवातींच्या कामगारांची पुरुषांची संख्या होती ते किती येते चाळीस कळते का रे बाप्पा नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय पुढचा प्रश्न हा तोंडी सोडवा प्रश्न तोंडी सोडवा क्वेश्चन नीट वाचा उत्तरापर्यंत पोहोचाल तोंडी सोडवा तोंडी सोडवा तोंडी सोडवा ठीक आहे बघा दहा कसं येईल रे बाबा दहा कसं येईल रे काही काही म्हणते रे क्वेश्चन वाच क्वेश्चन नीट वाचलं तर खूप सोपं आहे रे प्रश्न तुम्हाला टेटला जे गणित आहे ना गणित आहे ते खूप सोपं विचारलं गेलेलं आहे आणि त्याची लेवल वाढली तरी मॅक्स पोलीस भरती लेवल वगैरे येईल समजा रिजनिंग मात्र तुमचं टफ असेल गणित तुमचं जास्त खूप तुम्हाला अवघड येईल असं कधीच होणार नाही गणित तुमचं लेवल म्हणजे सिंपल टू मॉडरेट बस झालं हार्ड तुम्हाला येणार नाही जर दहा व्यक्ती एक काम वीस दिवसात करतात ओके तर दुप्पट कार्यक्षमता असलेल्या व्यक्ती तेच काम किती दिवसात करते आता सगळ्यात आधी टप्प्या टप्प्यानं सांगतो बाळा नीट आहे टप्प्या टप्प्यानं सांगतो दहा व्यक्ती एक काम वीस दिवसात करतात दहा माणसं वीस दिवसात करतात दहा माणसं वीस दिवसात करतात तर जर वीस माणसं झाली ठीक आहे जर वीस माणसं झाली तर ते काम दहा दिवसात करतील इथंपर्यंत कळलं बेटा अय वीस माणसं वीस माणसं ते काम दहा दिवसात करते इथंपर्यंत क्लिअर आहे इथंपर्यंत क्लिअर आहे मग त्याच्यानंतर काय म्हणतंय तर दुप्पट कार्यक्षमता असलेले वीस व्यक्ती हे जे वीस माणसं आहेत ते साधेसुधे नाही आहेत रे त्यांची कार्यक्षमता दुप्पट आहे म्हणजे यांची कार्यक्षमता दुप्पट असेल तर लागणारे दिवस अजून अर्धे होतील लागणारे दिवस अजून अर्धे होतील मग कार्यक्षमता दुप्पट असल्यामुळं कार्यक्षमता दुप्पट असल्यामुळं त्यांना फक्त पाच डेज लागतील आणि जर फक्त असं म्हटलं असतं ओके वीस व्यक्ती किती दिवसात करतील तर ते आलं असतं दहा दिवसात पण त्यांची कार्यक्षमता दुप्पट आहे हे बाबा कार्यक्षमता दुप्पट आहे त्याच्यामुळं ते पाच दिवसात करतील ओके तोंडी क्वेश्चन आहे जेवढे पेपर पाहिजे तेवढे पेपर देतात जेवढे पेपर पाहिजे तेवढे पेपर देतात जेवढे पेन पाहिजे तुम्हाला तिथं तेवढे पेन देतात काळजी करायचं का नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ समजत आहे सगळ्यांना आठशे पन्नास रुपये भरलेत फॉर्म भरताना अहो तिथं कॅल्क्युलेशन ना निबंध पान भरण्यामध्ये तुमचा वेळ वाया नका घालू ठीक आहे ओके आता बघा सगळ्यात आधी हे सांगतोय हा जो क्वेश्चन मी ज्या टाईप न सांगतोय मी ज्या पद्धतीनं सांगतोय तुम्ही त्याच सा पद्धतीनं सोडवावं असं बिलकुल नाही तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या सरांकडून शिकला असताल तुम्ही त्या पद्धतीनं सोडवा सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला चांगलीच पद्धत शिकवलेली आहे ज्यांचं डोकं ब्लँक आहे किंवा ज्यांनी माझ्याकडून आधी शिकले त्यांनीच या पद्धतीकडे बघा बघा ए आणि बी एक काम तीस दिवसात करतात ओके okay. ए आणि बी एक काम किती तीस दिवसात करतात बी आणि सी चाळीस दिवसात करतात बी आणि सी ते एक काम चाळीस दिवसात करतात सी आणि ए तेच काम साठ दिवसात करतात सी अधिक ए तेच काम साठ दिवसात करतात आता हे काय असतंय माझी एक वेगळी पद्धत आहे किंवा मी जिथून शिकलोय ती ही वेगळी पद्धत आहे तर आता हे काय झालं ओके किती दिवसात लागतात किती दिवस लागतात किती दिवस लागतात हे आपण लिहिलंय या सगळ्यांचं आपण काय काढत असतो लसावी काढतो लसावी काढतो आणि तो जो लसावी काढतो त्यालाच आपण टोटल वर्क किंवा एकूण काम असं म्हणतो या तिघांचा लसावी काढायचा त्यालाच आपण टोटल वर्क किंवा एकूण काम म्हणतो तर बघा साठ अधिक म्हणजे आता यांचा ज्यांचा लसावी आहे लसावी किती येईल ओके साठ ला चारीस न भाग जात का नाही ची दुप्पट केली एकशे वीस एकशे वीस ला वी तिन्ही संख्यानं भाग जात आहे म्हणजे लसावी काय आहे एकशे वीस आता हे काय आहे टोटल काम टोटल काम मग समजा एकशे वीस झाडं लावायची आहेत एकशे वीस झाडं लावायचे आहेत ए आणि बी ला जर तीस दिवस लागत असतील तर एकशे वीस भागीले तीस केला तर तुमचं उत्तर किती येईल हो चार ठीक है एकशे वीस भागिले चाळीस केलात तर तीन एकशे वीस भागिले साठ केलात ओके तर दोन म्हणजे एका दिवसाचं हे काय निघालं एका दिवसाचं काम एका दिवसाचं काम निघालं एका दिवसाचं काम हे काय होतं किती दिवसात पूर्ण करतायत हे काय होतं तो टोटल काम म्हणजेच लसावी हे काय आहे एका दिवसाचं काम हे काय आहे एका दिवसाचं काम म्हणजे ए आणि बी मिळून एका दिवसात चार झाडं लावतायत किंवा चार काम करतायत ओके okay, आणि बी आणि सी मिळून तीन सी आणि ए मिळून दोन आता बघा इथं काय आहे ए अधिक बी बी अधिक सी सी अधिक ए म्हणजे दोन वेळा ए आहे दोन वेळा बी आहे दोन वेळा सी आहे आणि हे किती दिवसात करतायत चार अधिक तीन सात अधिक दोन नऊ तर मग ए अधिक बी अधिक सी ओके okay, तर यांच्यामधून दोन कॉमन काढला तर हे किती होईल नऊ भागिले दोन आणि मग ए अधिक बी अधिक सी या तिघांचं मिळून एका दिवसाचं काम अरे इथलं दोन लगेच कशाला घेतला तिकडं ठीक आहे हे किती झालं नऊ भागिले दोन ए अधिक बी अधिक सी यांचं काम किती झालं नऊ अधिक दोन आता जे टोटल काम आहे टोटल काम आहे ते आहे एकशे वीस समजा झाडं लावायचे असतील एकशे वीस झाडं लावायचे हे तिघांचं एका दिवसाचं काम आता नऊशे दोन म्हणजे चार पॉईंट पाच आहे तर मी इथं लिहितो बघा किती दिवसात ते सगळं काम करतील टोटल काम किती आहे टोटल काम एकूण काम आहे एकशे वीस समजा झाडं लावायचे एका दिवसाचं काम नऊ छेद दोन केलं ठीक आहे तर हे किती होईल बघा इथंच मी कॅल्क्युलेट करतो पुढं एक छेद शे, एकशे वीस भागिले ओके नऊ हा जो दोन आहे ठीक आहे हा काय होईल बघा एकशे वीस एकशे वीस भागिले एक काहीच नाही वरती म्हणजे एकशे वीस भागिले एक तरी काय होईल दोन छेद नऊ ठीक आहे इथं काय होईल दोन छेद नऊ मग आपलं काय येईल बघा उत्तर हे किती झालं दोनशे चाळीस भागिले नऊ ठीक आहे दोनशे चाळीस भागिले नऊ किंवा असं कॅल्क्युलेट करण्यापेक्षा हे मोठं होत चाललंय याला आपण इथं सिम्प्लिफाईड करून घेऊयात हो ओके तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तरी किती झालं ऐंशी भागिले ऐंशी भागिले तीन मग तीन न भाग घाला तीन दोन्ही सहा तीन दोने सहा उरले दोन तीन संघ अठरा उरले दोन तीन संघ अठरा उरले दोन तर सव्वीस पूर्णांक दोन छेद तीन आपलं उत्तर असेल सव्वीस पूर्णांक दोन छेद तीन आपलं उत्तर असेल क्लियर आहे प्रत्येकाला ठीक आहे बी डी काय म्हणत अच्छा दोन्ही मध्ये ऑप्शन एकच आहे तर या पद्धतीनं आपण काढतो तुमची जे कोणती पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही सोडवा क्लिअर ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात समजलं असेल तर थम करून द्या आणि चला पुढं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी एकच गोष्ट आहे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा आपली पण टेस्ट सिरीज आहे बघा दोनशे रुपयालाच आपली टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये जास्त रिजनिंग वरती आपण फोकस दिलाय दोनशे रुपयामध्येच टेस्ट आहे आपली ओके आपली लावा कुणाची टेस्ट लावा टेस्ट सिरीज कुणाची पण लावा आपल्या आतापर्यंतच्या टेस्ट तर फ्रीज होत्या ज्यांना जितली टेस्ट भारी वाटते तिथली लावा पण टेस्ट सिरीज जॉईन करा सगळ्यांना नम्र विनंती ठीक आहे ओके okay, कुठलीही टेस्ट सिरीज लावा काही प्रॉब्लेम नाही जितली आवडती आपल्याला टेस्ट तितली लावा ठीक आहे बघा मी समजून सांगतोय आणि प्रत्येक प्रकारचा एक क्वेश्चन घेतोय त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागेल शॉर्ट ट्रिक विलास सर जे सांगतोय ना त्या बऱ्यापैकी शॉर्ट ट्रिकच आहेत ठीक आहे फक्त मी ते एक्सप्लेन करून सांगतोय त्याच्यामुळे खूप वेळ लागतोय पंचवीस पंचवीस वीस पंचवीस तीस तीस सेकंदात आन्सर निघतात तीस सेकंदात आन्सर निघते म्हणजे आय थिंक त्याला शॉर्ट ट्रिकच म्हणावं लागेल ठीक आहे बघा काय दोन पुरुष आणि तीन मुलं एक काम दहा दिवसात करू शकतात तर तीन पुरुष दोन मुलं तेच काम आठ दिवसात करतात आठ दिवसात करतात आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतील ओके तुम्ही कोणत्याही पद्धतीनं सोडवा मला एक सांगा दोन पुरुष तीन मुलं काम दहा दिवसात करतात आणि तीन पुरुष दोन मुलं तेच काम आठ दिवसात करतात दोघही जे करतात ते काम कसं आहे समान आहे ओके दुपारचे टेस्ट बरोबर नाहीत ओके म्हणजे काय बरोबर नाही असं म्हणायचं सर तुम्हाला तुमचं ॲप ओपन होत ठीक आहे बघा कॉल करून विचारा हो आता शिकवत असताना टेक्निकल गोष्टीचं सा काही सांगत जाऊ नका अभ्यासाचं जर काही असेल तर बोला टेक्निकल गोष्टीसाठी तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून बोलायचं ठीक आहे बघा दोन पुरुष आणि तीन मुलं दहा दिवसात काम करतात समजा जे पुरुष आहेत त्याला मेल लिहिलं ओके मुलं जे आहेत त्याला बी लिहिलं मग बघा दोन मेल ओके प्लस दोन आ, किती दोन मेल प्लस टू बॉईज याला या काय झालं बाबा हा दोन मेल प्लस दोन बॉयज हे किती दिवसात काम करतायत हो दहा दिवसात काम करतात बरोबर तेच काम ओके तेच काम तीन पुरुष म्हणजेच तीन मेल अधिक दोन बॉईज हे किती दिवसात करतायत आठ दिवसात करतात दोघांनी केलेलं काम सारखं आहे दोघांनी केलेलं काम सारखं आहे दोन पुरुष दोन बॉईज मिळून दहा दिवसात करतायत तर तीन पुरुष दोन बॉईज मिळून आठ दिवसात करतात इथंपर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर इथं पर्यंत सगळ्यांना सगळं <coughs> क्लिअर आता हे डायरेक्टली दहा न इथं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा बे पंचे दहा आणि हे बेचूक आठ ठीक आहे मग आता ह्या पाच न मध्ये कंसात गुणलं तर पाच दुने दहा यम पाच गुणिले दोन पाच जुने दहा यम आणि पाच इथं काही गडबड झाली का, का इथं तीन मुलं आहेत सॉरी ठीक आहे हे दोन पुरुष दोन मेल आणि तीन बॉईज आहेत आणि इथं तीन पुरुष आणि दोन बॉईज आहेत ठीक आहे ओके प्रिंटिंग म्हणजे लिहिण्यात कुठं चुकूनही चूक होऊ नये मग बघा हे पाच जुनी दहा यम आणि हे पाच त्रिक पंधरा बी ठीक आहे कंसामध्ये पाच न गुणून घेतो हा तीन बॉईज केलं तीन बॉयज केलं मग बरोबर हे चार कंसामध्ये गुणलं तर चारित्रिकन बारा यम अधिक चार दोन आठ बी इथं पर्यंत सगळ्यांना समजलं हा इथं दोन बॉईज लिहिलं होतं तीन बॉईज इथं पर्यंत सगळ्यांना समजलं इथं काय केलंय याला दोन न भागलंय याला दोन न भागलंय बाकी कॅल्क्युलेशन जस तसं लिहिलंय मग त्याच्यानंतर बघा पंधरा बी इकडं आहे तिकडं आठ बी आहे तर ह्या आठ बी ला इकडं घेऊन हो येऊयात म्हणजे पंधरा वजा आठ बी होईल आणि हा जो दहा आहे या याला तिकडे घेऊन जाऊया ओके याला तिकडे घेऊन जाऊयात मग बघा काय होईल एकदम स्टेप बाय स्टेप करतोय प्रत्येकाला समजावं म्हणून हे जे क्वेश्चन आहे ते तीस सेकंदात पंचेचाळीस सेकंदात सुटतंय एखाद्याला लॉन्ग कट वाटत असेल पण हे लॉन्ग कट नाहीये शॉर्टकटच आहे बाप्पा परंतु परंतु सगळ्याला समजावं म्हणून मला हळू सांगावं लागतं मग हे आठ बी इकडं आणलं तर बघा पंधरा बी वजा आठ बी बरोबर मधून दहा गेले आता डायरेक्टली न लिहिता मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप लिहितो कारण प्रत्येकाला समजावं ठीक आहे मग बघा पंधरा मधून आठ गेले सात बी बरोबर मधून दहा गेले किती दोन यम मग आपल्याला इथून काय भेटणार हो बी आणि चा रेशो भेटणार ठीक आहे मग बघा हे बी भागिले यम जे काही आहे हे किती आलं बी भागिले यम इकडं खाली घेतला तर दोन छेद सात इथपर्यंत सगळ्यांना समजलंय इथपर्यंत सगळ्यांना समजलंय ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलंय अशी अपेक्षा त्याच्यानंतर आपण काय करूयात बघा टोटल वर्क काढून घेऊयात इथं काय करूयात एकूण काम काढून घेऊयात ते एकूण काम काढण्यासाठी बघा याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये किंमत पुट करायची आता जे ओरिजिनल आहे ते लिहायचं बरं ओरिजिनल आहे ते लिहायचं एकूण काम काढण्यासाठी हे दहा कंसामध्ये दोन यम अधिक तीन बी ठीक आहे हे काय टोटल वर्क काढून घेतोय आपण ह्या दहा ला दहा लिहिलं हे दोन ला दोन लिहिलं च्या ठिकाणी मी काय लिहिणार सात लिहिणार अधिक तीन ला तीन लिहिलं बी च्या ठिकाणी दोन लिहिणार ठीक आहे बरोबर दहा कंसामध्ये सात दोने चौदा अधिक तीन दोने सहा तर हे किती झालं चौदा आणि सहा किती झालं वीस चौदा आणि सहा वीस गुणिले दहा किती झालं हे दोनशे ठीक आहे तर टोटल वर्क टोटल काम किती झालं दोनशे इथंपर्यंत सगळ्यांना समजलंय इथपर्यंत सगळ्यांना समजलंय हा पुढच्या शनिवार रविवारी मॅरेथॉन घेतो ठीक आहे पुढच्या शनिवारी रविवारी जे काही असेल मॅरेथॉन घेतो किंवा आपल्या पुढच्या शनिवारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी मॅरेथॉन घेऊयात आपण ठीक आहे असं काहीतरी करूयात ठीक आहे बघूयात आपल्या तारखेचं काय होतंय परीक्षेचा कसं होतंय काय नाही सगळ्यांचे फॉर्म भरून झालेत का ठीक आहे एवढा प्रश्न झाल्यावर बोलूयात तर हे काय झालं टोटल वर्क एकूण काम किती झालं दोनशे म्हणजे दोनशे झाडं लावायचे असतील जे काही असेल ते असेल मी आता इकडची बाजू थोडीशी मोडून घेतोय इकडची बाजू मी काय करतोय डिलीट करतोय आय होप सगळ्यांना हे समजलंय नसेल समजलं तर लेक्चर झाल्याच्या नंतर जशास तसं पूर्ण क्वेश्चन बघा या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला खूप विचारलेले आहेत जो टाईप मी आता घेतोय त्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला खूप विचारलेले आहेत मग बघा मी काय करतोय टोटल वर्क एकूण काम मला किती दोनशे झाड लावायचे आणि आपल्याला काय विचारलं शेवटी दोन, शे विचार दोन पुरुष आणि एक मुलगा दोन पुरुष आणि एक मुलगा मग बघा हे दोन मेल अधिक एक बॉय ठीक आहे आता हे मेल बद्दल किती आहे व आपल्याकडे सात म्हणजे दोन गुणिले सात अधिक बद्दल किती आहे दोन तर एक गुणिले दोन मग हे किती झालं सात दोन चौदा अधिक दोन बरोबर किती झालं सोळा ठीक आहे म्हणजे समजा टोटल वर्क म्हणजे एकूण झाडं लावायची असतील तर एकूण दोनशे झाडं लावायचे आहेत आणि हे दोन मुलं दोन, मुल, दोन पुरुष आणि एक मुलगा म्हणून सोळा झाडं लावतायत तर त्यांना किती दिवस लागतील याच्यासाठी काय करायचं एकूण काम भागिले जे काही त्यांचं एका दिवसाचं टोटल काम आहे सोळा एक सोळा उरले चार सोल दोने बत्तीस उरले आठ भाग जात नाही दशांश ऐंशी झाला सोळा पाचशे ऐंशी म्हणजेच बारा पॉइंट पाच दिवस लागतील बारा पॉइंट पाच दिवस लागतील ठीक आहे बारा पॉइंट पाच दिवस लागतील क्लिअर आहे प्रत्येकाला रेशो चुकला नाही हो सर रेशो चुकला नाही तुम्ही यम बाय बी लिहिलात तर सात छेद दोन येते लय का लय ले अवघडे रे लय अवघडे यम बाय बी लिहिला तर सात छेद दोन येते आणि बी बायम लिहिलात तर दोन छेद सात येत मी असं लिहिलंय हे असच येते असं सोडून द्या तुम्ही कसंही लिहा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कसंही लिहा काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे ओके मिस हॅपी म्हणतायत खूप मस्त ओके धन्यवाद मॅडम ठीक आहे आणि ही जी काही मेथड आहे ही पंचेचाळीस तीस ते पंचेचाळीस सेकंदातच उत्तर येत आहे तीस ते पंचेचाळीस सेकंदात उत्तर येत आहे अशी चार ते प्रश्न चार ते पाच प्रश्न तुम्हाला टेटला विचारलेत आणि हे खूप महत्वाचा प्रकार आहे टाइम अँड वर्क मधलं खूप महत्वाचा प्रकार आहे ठीक आहे विशाल सर तुम्हाला लॉन्ग प्रोसेस वाटत असेल तर अजून दुसऱ्या कुठल्या काही शॉर्ट ट्रिक असतील तर त्या वापरा ठीक आहे ही एक पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनं तीस ते पंचेचाळीस सेकंद लागतात ठीक आहे पुढच्या क्वेश्चनकडे जातोय नेक्स्ट क्वेश्चन डेली मॅथ घेऊ का बर ठीक आहे सगळ्या आमदारांना नम्र विनंती की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून टाका तीन हजार आमदार अजून आहेत ओके रात्रीचे अकरा वाजलेत आणि तीन हजार आमदार आपल्याच मध्ये बसलेले आहेत तर सगळ्या आमदारांना नम्र विनंती व्हिडिओला लाईक करून टाका चला बघा एका वर्गात चाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी दहा वर्ष आहे सरासरी दहा वर्ष आहे जर शिक्षिकेचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी अकरा येते तर शिक्षकाचे वय किती ओके शिक्षकाचे वय किती सरासरी सुरुवातीला दहा होती आणि सरासरी वाढून अकरा झाले ए नीट ऐक रे माझी माझी वेगळी पद्धत आहे लेका काय माझी माझी वेगळी पद्धत आहे समजून घेण्याचा प्रयत्न कर सरासरी सुरुवातीला दहा वर्ष होती नंतर अकरा वर्ष झाली मग आता हे जे अकरा वर्ष असणार आहे ते सगळ्यांचीच होणार आहे शिक्षिकेची सुद्धा सरासरी अकरा वर्ष होणार आहे सरासरी दहा वरून अकरा झाली एक वर्षानं वाढलेली आहे सरासरी एक वर्षानं वाढली एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांच्या किती लोकांची सरासरी वाढली रे किती लोकांची सरासरी वाढली चाळीस लोकांची सरासरी वाढली चाळीस गुणिले एक म्हणजे न ओके okay, चाळीस लोकांची सरासरी वाढली आता शिक्षिकेचा सुद्धा सरासरी वय किती आहे अकरा याच्यातच टाकलंय तर मग शिक्षिकेकडं जे काही एक्स्ट्रा होत शिक्षिकेकडं जे काही एक्स्ट्रा होतं त्यांनी इकडं दिलंय म्हणजे आत्ता असलेलं शिक्षिकेचं अकरा अधिक एक्स्ट्राचं चाळीस तर हे किती होतं एक्कावन्न वर्ष कदाचित पहिल्याच क्वेश्चनला तुला हे समजणार नाही की मी काय केलं पहिल्याच क्वेश्चनला हे समजणार नाही की मी काय केलंय पुढच्या क्वेश्चन मध्ये समजेल सरासरी आधी दहा होती मग अकरा झाली किती लोकांची वाढली चाळीस लोकांची एक न वाढली म्हणजे चाळीस न वाढली शिक्षिके सहित आता सगळ्यांची नवीन सरासरी अकरा आहे शिक्षिके जे काही एक्स्ट्रा होतं शिक्षकाकडे जे काही एक्स्ट्रा होतं ते विद्यार्थ्यांना दिले चाळीस लोकांना मग हे अकरा अधिक एक्स्ट्राचं चाळीस एक्कावन्न पुढचा क्वेश्चन पाच सेकंदात सोडव आता पुढचा क्वेश्चन पाच सेकंदात सोडव बघ सांग पटकन उत्तर हा नाही समजलं निलेश सर परत एकदा सांगतोय पुढचा प्रश्न सांगतोय व्यवस्थित बघा समजल्यावर लय आनंद होतोय समजल्यावर खूप आनंद होतो थोडा प्रयत्न तरी कर रे मुश्किल नहीं है दुनिया में कुछ तू थोडी कोशिश तो कर मुश्किल नहीं है दुनिया में कुछ तू थोडी कोशिश तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में ख्वाब बदलेंगे हकीकत में पहले तू मेहनत तो कर ओके बघा सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकाचे वय त्यात मिळवल्यास सतरा होईल म्हणजे सरासरी जी आहे हो ती सोळावरून सतरा होतीये ए नीट ऐक राजा समजून घे सरासरी वरून सतरा होतीये म्हणजे एक न वाढतीये सोळावरून सतरा झाली म्हणजे एक न वाढली किती लोकांची वाढली रे सोळा लोकांची एक न वाढली म्हणजे टोटल सोळा न सरासरी वाढली शिक्षिकेला मिसळण्याच्या नंतर आता शिक्षका सहित मध्ये आहेत सगळेजण ओके मग शिक्षकाकडे जे काही एक्स्ट्रा होतं त्यांनी इकडं दिलंय किती दिले सोळा आता किती आहे सतरा सतरा अधिक सोळा तेहतीस हे बाळा आता तरी समजते का बघ लय सोप रे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का लय सोपल्या का लय सोपय नेक्स्ट क्वेश्चन चला पुढचा प्रश्न अरे बाबा सला येऊ द्या येऊ द्या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या फास्ट सगळ्यांचे फॉर्म भरून झाले का हो फॉर्म भरून झाले का सगळ्यांचे चला एक एक आमदार घरी जातायत तीन हजार तीन आमदार शिल्लक आहेत बघा सगळ्यांचं उत्तर काय येतंय आपल्या बॅच वाल्यांनी तरी बरोबर द्या उत्तर बॅच वाल्यांना झालाय प्रश्न बॅच वाल्यांनी बरोबर द्या उत्तर बॅच वाल्यांना झालाय बरं का प्रश्न तर ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आलंय ओके ज्यांचं nee. ज्यांचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आलंय त्या सगळ्यांचं उत्तर चुकलंय ज्यांचं ज्यांचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आलंय त्यांच्या सगळ्यांचं चुकलंय का चुकलंय हा टेट मध्ये विचारलेला प्रश्न आहे लय का तिथं लय कॉन्फिडन्स मध्ये लिहिला येऊ बाहेर येऊन बघितला चुकलंय गतीचे गुणोत्तर तीन जसे पाच आहे रेशो ऑफ स्पीड रेशो ऑफ स्पीड इज थ्री इज टू फाईव्ह रेशो ऑफ स्पीड इज थ्री इज टू फाईव्ह ठीक आहे मला एक सांगा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम ए बेसिक सांगतो एक व्यवस्थित आहे बेसिक सांगतोय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शन टू डिस्टन्स स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शन टू डिस्टर्ब नॉट आस्क तुम्हाला वेळेच गुणोत्तर नाही विचारलंय तुम्हाला अंतराचं गुणोत्तर विचारलंय अंतराचं गुणोत्तर विचारलंय स्पीडचा रेशो तीन जसे पाच असेल अंतर डायरेक्टली प्रपोशन असतंय मग डिस्टन्स जे काही आहे त्याच गुणोत्तर तीन जसे पाचच असेल ओके इफ इथं जर असं विचारलं असतं टाइम टाइमचा रेशो काय असेल कळालं का सगळ्यांना म्हणून उत्तर तीनच असे पाचच येतंय ओके अंतराचे अनुक्रमे गुणोत्तर काय इथं दिले गतीचे गुणोत्तर विचारलंय काय अंतराचे गुणोत्तर स्पीड दिले अंतर विचारलंय आणि ओके आणि जर समजा इथं असं विचारलं असतं दोघांद्वारे पार केलेल्या पार करण्यासाठी पार करण्यासाठी लागलेल्या लागलेल्या वेळेचे वेळेचे अनुक्रमे गुणोत्तर किती वेळेचे अनुक्रमे गुणोत्तर किती देन स्पीड इज इनवर्सली प्रपोशन टू टाइम इफ स्पीड रेशो इज एक्सिस टू वाय देन टाइम रेशो इज वाय टू एक्स अ समजते का जर दोघांद्वारे पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचे अनुक्रमे गुणोत्तर विचारलं असत तर, तर मात्र इथं उत्तर पाच जसे तीन आलं असत क्वेश्चन बडा ही आसान था बेटा मगर तू यहां पे गडबडा गया ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ का ठीक आहे नेक्स्ट उत्तर पंकज पाटिल सर अगर बेसिक पता है तो ही पता चलेगा नहीं तो कैसा पता चलेगा बेगतील फरक या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अतिशय व्ही 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 आय एम पी ओके धिस टाइप ऑफ क्वेश्चन इज व्ही आय एम पी ठीक आहे धिस टाईप ऑफ क्वेश्चन व्ही व्ही आय एम पी एक माणूस ताशी किमी ताशी म्हणजेच काय तासाला ट्वेंटी किलोमीटर पर आवर चालल्यास त्याची ट्रेन दहा मिनिटांनी चुकते जर त्याने ताशी तीस किमी वेगाने म्हणजेच थर्टी किलोमीटर पर आवर सायकल चालवल्यास तो स्थानकावर वीस मिनिटे आधी पोचतो हे वीस मिनिटे आधी पोचतो तर रेल्वे स्थानका स्थानक आवर जाण्यास त्याने किती अंतर कापले सगळ्यात महत्वाचं वेगातील फरक म्हंटलय एक वेग आहे तीस आणि दुसरा आहे एक वेग आहे वीस आणि दुसरा आहे तीस तर तीस वजावीस वेगांचा गुणाकार तीस गुणिले वीस ठीक आहे अंतर आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स जी कन्फ्युजन इथं होऊ हो शकते वेळेतील फरक वेळेतील फरक काय असेल रे बघा ओके वीस किलोमीटर त्याची ट्रेन दहा मिनिटांनी चुकते समजा त्याची ट्रेन सात वाजता आहे दहा मिनिटांनी चुकते म्हणजेच तो किती वाजता पोचतोय सात वाजून दहा मिनिटाला पोचतोय किती दहा मिनिट उशिरा जेव्हा ट्वेंटी किलोमीटर पर आवरनं जातोय थर्टी किलोमीटर पर आवरनं गेल्यास रेल्वेच्या वीस मिनिटे आधी पोहोचतोय म्हणजेच वीस सात वाजताची ट्रेन असेल तर वीस मिनिट आधी म्हणजेच सहा वाजून चाळीस मिनिटाला पोहोचतोय ठीक आहे मग बघा सहा वाजून चाळीस मिनिटा पोहोचून सात वाजून दहा मिनिट म्हणजेच तीस मिनिटाच वेळेचा फरक आहे वेळेतील फरक तीस मिनिट आहे इथपर्यंत समजलंय काल का ठीक आहे मग वेळेतील फरक तीस मिनिट ए बाळा समजतंय का ए बाळाच्या हे बाळा बाळाच्या पप्पांना समजतंय की नाही समजतंय ठीक आहे बघा मग हे झालं वेळेतील फरक तीस मिनिट ठीक आहे मग हे सगळं काही लिहिलंय आता फक्त कॅल्क्युलेशन करूयात आता फक्त कॅल्क्युलेशन करूयात आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे काही वेळेतील फरक तीस मिनिट दिले वेळेतील फरक तीस मिनिट दिले त्या तीस मिनिटाला आवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागिले साठ करावं लागेल कारण मिनिटाच आवर मध्ये तासात कन्वर्ट करण्यासाठी भागिले साठ करतो मग बघा वेगातील फरक तीस वजा वीस दहा गुणिले अंतर भागाकारामध्ये तीस गुणिले वीस बरोबर तीस भागिले साठ कॅल्क्युलेशन करा उत्तर भेटून जाईल कॅल्क्युलेशन थोडस फास्ट करा स्लो करा तुमची इच्छा बघा हे काय शून्य गेलं हा शून्य गेला शून्य गेला हा शून्य गेला, शुन्य गेला, हा, गेला। तीस तीस हे तीस गुणिले दोन म्हणजेच साठ झालं तीस गुणिले दोन म्हणजे साठ झालं म्हणजे हे साठ हे साठ गेलं तर डिस्टन्स इज इक्वल टू थर्टी किलोमीटर मेनी पीपल सेड ऑप्शन सी फोर्टी फाईव्ह किलोमीटर कुठून येत रे तुझं पंचेचाळीस उत्तर बाळा सगळ्यांना समजलं तर थम करून द्या सगळ्यांना समजलं तर थम करून द्या पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी एक प्रश्न विचारतो सगळ्यांचे फॉर्म भरून झाले का सगळ्यांचं फॉर्म भरून झालं का की अजून फॉर्म मध्ये चुका वगैरे आहेत कारण शेवटची आजचीच बारा तारीख होती आय थिंक पुढच्या दहा दिवसात आपली परीक्षा आहे ओके सगळ्यांचं फॉर्म भरून झालंय का आणि जी आपली टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची याच्यासाठी तुम्हाला एकतर मोबाईल नंबर आहे किंवा आपल्या वरती एक, एक व्हिडिओ टाकलाय तो व्हिडिओ बघून घ्या समजेल की टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची सगळेजण हो म्हणतायत म्हणजे सगळ्याचेच फॉर्म भरून झालेत ठीक आहे चला चांगली गोष्ट आहे सगळ्यांचे फॉर्म भरून झालेत त्याच्यामुळे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ठीक आहे सेम क्वेश्चन आहे बघा वेळेतील फरक सॉरी वेगातील फरक ठीक आहे सगळ्यांना एकच विनंती जास्तीत जास्त शेअर करत चला बघा वेगातील फरक ओके नीता शाळेतून तिच्या घरी दोन पॉइंट पाच किमी प्रति तास जाते बारा मिनिटे उशिरा पोहोचते एके दिवशी तिने चार किमी प्रतिताशी चालण्याचे ठरवले ठीक आहे म्हणजे एक स्पीड चार आहे दुसरा स्पीड दोन पॉइंट पाच आहे ती पंधरा मिनिट लवकर पोचली ती पंधरा मिनिट लवकर पोहोचली आता बरेच जण असं सांगतात की हे बारा अधिक पंधरा डायरेक्ट सत्तावीस घ्या चालतंय वेळेच्या आधी वेळेच्या नंतर तर हे बारा अधिक पंधरा सत्तावीस पण कन्सेप्ट माहिती असावी उशिरा पोचणे आधी पोचणे दोघांमधलं अंतर हे किती येणार वेळेतील फरक सत्तावीस मिनिट आपल्याला बाकीचं सगळं किलोमीटर पर आवर मध्ये आहे म्हणून वेळेतील फरक सत्तावीस मिनिट असेल तर त्याला किलोमीटर पर आवर करणं खूप गरजेचं आहे वेगातील फरक जे काही आहे दोन पॉइंट पाच आणि चार म्हणजेच चार वजा दोन पॉइंट पाच गुणिले डी भागाकारामध्ये चार गुणिले दोन पॉइंट पाच बरोबर वेळेतील फरक किती रे सत्तावीस भागिले साठ सत्तावीस भागिले साठ मग बघा चार मधून दोन पॉइंट गे पाच गेले एक पॉइंट पाच गुणिले डी भागाकारामध्ये चार गुणिले दोन पॉइंट पाच बरोबर सत्तावीस भागिले साठ ओके हा शून्य गेला हा दशांश गेला हा दशांश गेला ओके पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस मग बघा हे तीन एक तीन तीन नवे सत्तावीस आणि हे चार गुणिले पाच तर चार पंचवीस वीस त्रिक साठ तर डी इज इक्वल टू नाईन डिवायडेड बाय थ्री देन इक्वल टू थ्री किलोमीटर ओके सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा प्रकार आणि सगळ्यात सोपा असलेला प्रकार सगळ्यांना आय होप समजतय समजलं असेल तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद स्टडी मॅथ म्हणतायत ग्रेटेस्ट ग्रेट टीचर ग्रेटेस्ट वगैरे काही नाही सर असं ठीक आहे फक्त जीवापासून शिकवलं मनापासून शिकवलं की आवडत ओके रिमोट पडला की ठीक आहे पुढच्या प्रश्न बघा आपल्या बॅच काही काम नाही आहे ओके आता बॅच वगैरे कुठलीच म्हणजे ती शेवटी तुमची मर्जी राहिली पण आता शेवटचे राहिले दहा दिवस होईल तेवढं सेल्फ स्टडीवरती म्हणजे सेल्फ स्टडी करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एखाद्या विषयाचा अभ्यास चालू द्या जेवढं होईल तेवढं रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त टेस्ट द्या बिलकुल असं सांगणं नाही की आपल्या क्लासची टेस्ट जॉईन करा कुठल्या पण क्लासची टेस्ट जॉईन करा पण प्लीज सगळ्यांनी टेस्ट जॉईन करा ठीक आहे सगळ्याच क्लासवाले जे टेस्ट काढतात ओके प्रत्येकाचा एक अंदाजच असतो कुठल्याच क्लासवाल्याची टेस्ट जशाच तशी परीक्षेत देणार नाही पण सगळे जीव तोडून टेस्ट काढतात ज्या कोणत्या शिक्षकाचं तुम्हाला शिकवणं आवडत असेल जिथल्या कुठल्या क्लास मध्ये तुम्ही शिकत आला असाल तिथली टेस्ट लावा पण सगळ्यांना एकच विनंती की टेस्ट सिरीज जॉईन करा ठीक आहे ओके त्याच्यानंतर आजचं आपलं हे गणिताचं एकमेव सेशन सेशन होत जिथं की आपण बराच काही भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पण आपण जास्तीत जास्त रिजनिंग वरती फोकस करत आहोत जास्तीत जास्त रिझनिंग वरती फोकस करत आहोत ओके कोर्स बघा एक काम करा फोन लावा तुम्ही ज्या काही तुमच्या टेक्निकल इश्यू येत आहेत त्याच्यासाठी फोन लावा मध्ये कुठली टेस्ट दिसत संध्या मॅडम आपण स्पेशल व्हिडिओ बनवलाय त्या व्हिडिओच्या व्हिडिओला फॉलो करून तुम्ही टेस्ट जॉईन करण्याचा प्रयत्न करा अदरवाइज कॉल करा ठीक आहे ओके तर उद्या रात्री नऊ वाजता भेटूयात उद्या आपण रिजनिंग बघणार आहोत ठीक आहे उद्या आपण रिजनिंग बघणार आहोत उद्या दुपारी तीन वाजता टेस्ट असेल सगळ्यांनी टेस्ट जॉईन करा आजची टेस्ट ज्यांनी कुणी जॉईन केली नाही त्यांनी प्लीज जॉईन करून घ्या उद्या सकाळच्या पिरियडमध्ये टेस्ट जॉईन म्हणजे सोडवा आणि ज्यांनी दुसरीकडे टेस्ट लावली असेल त्यांनी फ्री मधल्या टेस्ट तरी सोडवा कुठंही लावा पण टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा ओके ठीक आहे तर उद्या भेटणार आहोत आपण रात्री नऊ वाजता आपल्या रोजच्या रिझनिंगच्या क्लासमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आपल्या आपल्या अभ्यासात व्यस्त राहा भेटूयात उद्या रात्री नऊ वाजता